Honorable members, honorable speaker. Speaker sir, under rule 49(1), carry out the correction of UNSTAR NAQ number 008 tabled by Sri Alexio Lawrence, MLA Kurturi, which was answered on 31st 7/24 regarding new jetty at Kurturi. Whether the Department of Fisheries has any plan to privatize the Kurturi jetty? If so, furnish the detail thereof. Answer is no, sir. However, proposed from Deep Sea Fishing and Marketing Cooperative Society Limited is under consideration. Postpone start question. Sri Vijay sir, answer dille already. Fakta bitar correction ashile karan there is a postpone start question. Yes. Speaker sir, postpone start LAQ number 3. Yes. Speaker sir, answer is loaded on the computer. Speaker sir, o prashna ha stray dogs and stray cattle ajir. स्ट्रे डॉगांचेर आमी इतलें उलयलें आनी मंत्र्यान म्हाका दिसता एक्सरसायज सुरवातूय केल्या ताज्या डायरेक्टरान बी एक मिटिंगूय घेतिल्ली हांवें तें बाय शिवानी माथूर म्हूण तिका मुखेलमंत्र्याकूय सांगून आनी तुकाय सांगून तिकाय बी थंय एटेंड जा म्हूण सांगिल्ली स्पीकर सर ट्युरिजम मिनिस्टर मानतलो आनी खूब जाण मानतले आनी बेजिकली सगळ्यांनी हावजान म्हणिल्लें आसा की हो स्ट्रे डॉग म्हणटो एक व्हडलो इशू गोंयांत आनी तो सॉल्व जावंक जाय बेगींतल्या बेगीन खूब ताजेर डिस्कशनूय जालें म्हण हांव तें चड फुडें व्हावूंक सोदना पूण एक हांव मुखेलमंत्र्या कडेन रिक्वेस्ट करतां स्पीकर सर हें एक मायक्रो लेवलाचेर लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडी म्हणल्यार पंचायत नाल्यार म्युन्सिपालिटी करतली अशें म्हणून तें सॉल्व जावचें ना सो हाका एक व्हडली चॅलेंज आसा आनी मल्टिपल डिपार्टमेंटाचो रोल हातूंत आसचो पडटलो म्हणटकर जें आज मेरेन आमी सोल्युशन म्हूण पळयतात तें एक बँडेड कशी बँडेड लायतात ल्हान कट पडटकर बँडेड आनी आमचें सोल्युशन इज एट अ मायक्रो लेवल वी हॅव टू ट्राय टू वायडन द स्कोप आनी इनवॉल्व मल्टिपल डिपार्टमेंट्स म्हणजे म्हजो एक सजेशन आसा की गोंय जर एक मॉडल स्टेट जातली जी दुसरी स्टेट्स फॉलो करतली जाल्यार आमी हें वी हॅव टू अलायन दीस विथ द स्वच्छ भारत कॅम्पेन स्वच्छ भारत कॅम्पेनाक पयसो आसा स्वच्छ भारत कॅम्पेनीन इनवॉल्वमेंट सरकाराचो एक मिशन मोडाचेर आसा सो स्वच्छ भारत आनीक हें स्ट्रे डॉग इशू हो अलायन करूंक जाय बरोबर आनी हें जर करतले जाल्यार असेंब्ली सोंपतकर बसून हाजेर डिस्कशन करूं येता ओपोजिशन रुलींग बिलींग इनवॉल्व करून एक बरे भशेन एक कितें तरी करूं येता हें तुवें हें स्ट्रे डॉगाचेर जालें हाजेर तुजें म्हणणें कितें पयलें स्पीकर सर गेल्या ह्या असेंब्लीन ऑनरेबल चीफ मिनिस्टरान उतर दिलां की 3 म्हयन्या भितर आमी पॉलिसी हाडटा म्हणून आनी इमिजिएट 2 दिसांनीच आमी स्टेक होल्डर जे एनजीओज आहा हांकां कन्सल्ट केले तेंची मिटिंगूय घेतली आनी आमचे प्लॅन आहा की ह्यो जाता तितके बेगीन मिटिंगी घेवन हांव ह्या हावजांच्या आमदाराकूय कॉन्फिडन्सान घेवन तेंचेय सजेशन घेवन आतां सांगणार सजेशन त्या प्रमाणे हावजांच्या सगळ्या मेंबरांची मिटींग घेवन हे जाता इतके बेगीन वॉर फुटिंगार आमी करपाची आमची तयारी आहा स्पीकर सर हांव आतां स्ट्रे डॉगाचें सोडटां हांव आतां दुसरो येता म्हणटा तो स्ट्रे कॅटल स्पीकर सर एनॅक्शर ए जो तुवें म्हाका दिला हातूंत तुवें 32 केसीस लिस्ट केल्या इनवॉल्विंग एक्सिडंट्स एक्सिडंट्स इनवॉल्विंग कॅटल सालसेतीन फक्त 2 केसी स्पीकर सर म्हळ्यार अशें हें जो तुजो रिकॉर्ड आहा हो रिकॉर्ड म्हाका तो सारको दिसना चड खबर आतां हाजेर हाजेर या मुद्द्याचेर येवया स्पीकर सर इन एवरी केस लिस्टेड ड्रायव्हराक फायन मारल्या ड्रायव्हरान व्हरून एक्सिडंट केला गोरू रस्त्यार बशिल्लें ड्रायव्हराक फायन मारल्या ही हो तुजो एनॅक्शर सांगता सो स्पीकर सर म्हजो प्रश्न डायरेक्ट आसा की सरकार कॅटल ओनर हाका रिस्पॉन्सिबल धरता कित्याक मुखेलमंत्र्यान एक स्टेटमेंट काडिल्लो आहा की 25% रोड एक्सिडेंट स्ट्रे कॅटला खातीर जाता म्हणून हें हांवें वाचिल्लें ताजें सो हांव तुजे कडेन विचारतां की जी भटकती गोरवां जीं आहा जीं रस्त्यार बसून आसतात तांचे ओनरांक तुमी रिस्पॉन्सिबल धरतले आनी धरतले जाल्यार कशें धरतले स्पीकर सर
जे ड्रायव्हरांक एक्सिडेंट जाल्या उपरांत फायन मारल्या हे आमी डेटा सगळो पोलीस डिपार्टमेंटा कडसून घेतला, कारण आमचे कडेन मेकनिजम ना आनी ते असल्या कारणान ते पोलिसेन फायन मारल्या आमच्या डिपार्टमेंटान न्हू. पूण आतां जे एक्सिडेंट जाता जेन्ना आमचे कडेन येतले जाल्यार आमचे कडेन खंयचे गोरू कोणा कडेन आहा हें ना. पूण आमी जे काम धेनू स्किमींसून जांकां दितले तांकां टॅक आसतलो जाल्यार त्या आमी जांकां सबसिडीज दिता जावं आमचे कडेन रजिस्टर आहा आनी आमकां तेजी नोंद गावली जाल्यार आमी तेजेर आमचे कडेन तसो हें ना, कायदो केल्लो ना. पूण तेजेर आमी विचार म्हणटकच स्पिकर सर फिगर्स सांगता तेजेर एक अशें येता 13 लोक भायर पडले गेल्या 5 वर्सान अकॉर्डींग टू द आन्सर 73 एक्सिडंट जाले. आतां जो खोसता ताजेर केस घालता तूं, हें दीस इज वेरी ऑड न्ही. आरे तो मेला कित्याक ताजे मदीं एक गाय येवन न्हिदिल्ली, तो मरता केस ताजेर जाता ना. स्पिकर सर हाजे खातीर हांव एक मागतां, एक जर रिव्यू घेतलो विलेज पंचायत आनी म्युनिसिपालिटीज तुज्या आन्सरा प्रमाणे 29 लोकल बॉडीज हॅव मेड एन अटेम्प्ट टू रिमूव कॅटल फ्रॉम द स्ट्रीट्स. 24-25 सातूच लोकल बॉडीज हॅव रिमूव कॅटल फ्रॉम द स्ट्रीट. कितल्यो बॉडीज आहा, 191 पंचायती आहा, कितल्यो 13 म्युनिसिपालिटी आहा, हातूंत 7 लोकल बॉडीज हॅव रिमूव द कॅटल. आमी काडटात आनी लोकल बॉडीचेर घालतात. पयर अर्बन डिवलॉपमेंट डिमांड्सान हांवें दाखयलें कशें कॅटल पावंड म्हणून मडगांवां पयशे घेता आनी कॅटल पावंडूच ना म्हणून. सो स्पिकर सर हांगा एक जाता की तूं सारको तुज्या हातान कायदो तितलो स्ट्रोंग ना. कायदो तूं स्ट्रोंग करतलो आतां, आतां कांय करूंक मेळना, असेंब्ली सोंपली. सो तूं कितें करतलो तें म्हाका क्लियर सांग. स्पिकर सर जे रोड एक्सिडेंट जाता तसो कायदो स्ट्रोंग ना, पूण आमी होम डिपार्टमेंट पुलीस जे डिपार्टमेंट आहा हे आपल्या कायद्या प्रमाणे ते फायन मारता. पूण जेन्ना आतां प्रश्न वयर येयला, आतां जेन्ना तेंच्यानी सांगलें की सातूच हे ज्यो थोड्योच पंचायती करता, ज्यो पंचायती आमी फंडींग करता MOU करून आमी ती गोलवां उखलतात ते पंचायतीचो हिशोब आमचे कडेन आसता. ज्यो MOU ना तेंचे कडेन आमकां संपर्क येयना. पूण जेन्ना आतां ऑनरेबल MLA सांगल्या प्रमाणे आमी तेजेर कायदो करपाचे जावं कितें वे आवट काडपाचे विचार करता. स्पिकर सर हेका हांव एड करता, प्रॉब्लेम जाला कितें म्हणजे एक मानाजीक आमदारान म्हटला त्या प्रमाणे गोरवां खातीर कोण तरी स्कूटरीन वता तो किंवां गाडयेन वता तो मरून वता आनी ताजेर केस रजिस्टर्ड जाता, परत ती केस कंटिन्यू उरता. कोणूच ओनर ते आपले गोरू म्हणून मागीर फुडें येना. जर एखाद्या गाडयेपणा गोरू मरत जाल्यार तो आपले गोरू म्हणून येता, म्हणजे आपली गाय ती आपलो बैल तो आनी तेज्या आपल्याक आतां तूं पयशे दी म्हणून तो क्लेमूय करता. 25,000 रुपया दी, 50,000 नाल्यार तुजी गाडी सोडिना आनी बाबडे भायले कोण आसा जाल्यार तांकां दिवचेय पडटा. हे सगळें कन्सिडर करून म्हणजे 100% वेटरनरी डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट आनी लोकल बॉडीज ह्या सगळ्यांक कन्सिडर करून 100% पंचायती आनी अर्बन बॉडी हांच्या कडेन एग्रीमेंट सायन करून घेता. गोशाळा आतां पर्यंत फक्त 6 काय 7 गोशाळा आसा. आमी म्हणटा की हें तशें काम गव्हर्मेंट डायरेक्ट पळोवपाक शकना, त्या खातीर गोशाळा अजुनूय बी जेका ओपन करपाक जाय तेका ज्या जाग्यार जर गव्हर्मेंट जागा आसत जाल्यार गव्हर्मेंट जागा सुद्दां लिजाक दिवन त्यो गोशाळा सुरवात करता. कारण गोरवां आनी कुत्री हे दोनूय खूब मोठे प्रॉब्लेम जे आसा पळय न्ही हे बिचांचेर आनी रोडाचेर आमकां जावपाक लागलेले आसा. आनी ते कन्सर्न म्हणजे ओनर जो आहा पळय न्ही ताजेर केस फायल करपाचे, हांव प्रोविजन्स कितें आसा पळय न्हू ती पळोवन म्हणजे ताजेर फायल करपाक सुरवात करपाक जाय हांव सांगता. नाजाल्यार जाला कितें जाता, पयलीं फक्त आमची लोकल गायी आनी बैल हे सोडटाले, आतां आमच्यो काम धेनूच्यो गायी ज्यो आहा पळय न्ही घेतल्या त्यो सुद्दां आतां सोडपाक लागलेल्या. म्हणजे दूद काडून जाल्यार तांकां कित्याक सोडटात ते सोडटात म्हणजे कशें आसा ते दूद काडले काय ना, दूद काडले काय सोडून दिल्यो. म्हणजे एक्चुली हांवें त्या खातीर म्हणलें आमी निदान काम धेनूच्यो गायो आहा पळय जेची जर गाय मेळ्ळी ते आमकां ओनर तेजो लोकेट जाता, ताका चीप लायिल्ली आसता कानाक चीप लायिल्ली, ताका हांवें फुडली स्किम दिवपाची बंद केला, तें नोटिफिकेशन तो काडटा. तेजी गाय जर आमकां रोडार किंवां भायर मेळ्ळी जाल्यार ताका हँड्स फोर्थ काम धेनूची स्किमूय मेळची ना आनी काम धेनूच्यो गायी तेज्यो घेतल्या त्यो आमी रिवर्ट करतले, ते आमी तितके स्ट्रिक्ट करता. बट लोकल गायी ज्यो आहा पळय न्ही तेका अजून येना, तितर एकूच फक्त म्हणजे हांवें बजेटान हांवें डिक्लेर केल्लें लोकल गाय जो घरा कडेन पोसता ताज्या खातीरय आमी एक स्किम तयार करता. ती स्किम तयार केल्या म्हणजे फायनान्सांतल्यान आमी ते ऑलरेडी तेंची प्रपोज जावन आयिल्ली ती गाय सुद्दां घरा कडेन सांबाळपाक जाय. म्हणजे जेका आमी कपिला गाय म्हणटा गोंयची किंवां त्यो लोकल बाकीच्यो गायो हेंकाय जरी सांबाळ्या आसत म्हणजे एखादो शेतकार आपले तेंच्यांनी मात ते पोसूंक जाय बांदून दवरूंक जाय परत रस्त्यार सोडूंक जायना.
तेकाय आमी सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट जो स्किमीच्या अंतर्गत करपाक जाय तो दिवपाक तयार आहा त्या ती तो आमी दिता. स्पीकर सर हांगा स्पेसिफीक इशू आहा की आमी कायदो करचो पडटलो. कायदो कित्याक करचो पडटलो हे आतां जे तूं उलयता ते डेरी फार्मिंगाक प्रमोट करपाच्यो खबऱ्यो त्यो म्हणना हांव. हांगा आय एम टॉकिंग बेसिकली ओनली ऑफ एक्सिडंट्स. एक्सिडंट जाता कोणा खातीर? एक्सिडंट जाता गाय रस्त्यार बसल्या म्हूण ताजे खातीर. गायचे ओनराचेर कांय एक्शन जायना, मनीस मरता आनी वता. तुवें कायदो प्रपोज कर, तुमी कायदे अशेच हाडटात मरे, फटफट करून हाडटा मरे कितले कायदे. हो हाडा मरे तुमी, तुमकां पडूं ना दिसता लोक कोण मरता तांचे, तांचे पडूं ना तुमकां. तुमकां फक्त कन्वर्जनाचे कायदे हाडटात. कायदो करा मरे तुमी. तीन डिपार्टमेंटा भितर इन्वॉल्व जाता. लोकल बॉडीज म्हणजे पंचायत आणि म्युनिसिपालिटीज, वेटरनरी डिपार्टमेंट आणि माय होम डिपार्टमेंट. ना आता स्ट्रे डॉगाचेर किती करता तू? स्ट्रे डॉग म्हणता ते तो सांगता ते आन्सर नी. स्ट्रे डॉग म्हणजे मल्टी डिपार्टमेंट अप्रोच जाय पडटलोच ताका. ताजे किती करतलो तू? स्ट्रे डॉगा खातीर आम्ही इतले उलून काय उमते कळशे. स्ट्रे डॉगा खातीर क्लियर कट मंत्र्यान जसे उत्तर दिला की आम्ही ऑलरेडी सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेऊन जे आता ॲट प्रेझेंट एनजीओज जे काम करता ज्यांनी स्ट्रे डॉगा खातीर होम सुरुवात केला त्याला स्टरलायझेशन प्रोसेस ताजेर पॉलिसी ऑलरेडी असा आमची, पण ती एक्झिस्टींग आणि त्याला किती करपाक जाय पहिली ताजेर पॉलिसी. स्पीकर सर असा मुख्यमंत्र्याक खबर नाशिल्ली, कृष्णा सरकार नाशिल्ली पॉलिसी परती करता म्हणून सांगली. तुमचा प्रश्न आणि खंयची नवी करता तू पॉलिसी? स्पीकर सर हांव आमदाराक सांगू सोदता की जी पॉलिसी आहा त्याच्या बद्दल न्हू ह्याच्या पेक्षा चढ इफेक्टिव्ह करपा खातीर प्रयत्न करता आम्ही. त्यांना तुमकाय तुकाय आफयता बाकीचे चार कोण आहा आमच्या. सांगले न्ही माका जो रिपोर्ट मिळाला की तुमची बँडेड सोल्युशन आहे म्हणून. बँडेड म्हणजे लहान कट कर सोल्युशन आहे. ओव्हरऑल तू सॉल्व्ह करपाक सोदना म्हणून. स्पीकर सर हांव आमदाराक सांगू सोदता की ही सुरवात पहिली एक मीटिंग झाल्या रोकडीच सक्सेस. आज मीटिंग आज फिक्स कर मीटिंग डेट फिक्स कर मरे फिक्स करता रोकडेच तुका सांगता. आणि पॉलिसी आम्ही क्लिअर करूया तुझे ते काय कॉन्फिडन्सान घेता. येस कृष्णा सागर स्टार क्वेश्चन वन सर. बेसिकली आम्ही एक प्रश्न घातलेलो LAQ 152 आणि ऑन 24 जुलै 2024 आणि दी LAQ वॉज स्टेटिंग दॅट द रिपोर्टिंग पर्सन डिपार्टमेंट बॉडी ओनर पंचायत आर डायरेक्टेड ऑर इन्स्ट्रक्टेड टू डिस्पोज द डेड एनिमल विथ प्रॉपर केअर अँड बाय फॉलोईंग द नेसेसरी प्रोटोकॉल्स ऑफ डिस्पोजल ऑफ डेड काकस म्हणजे जे मेलाय ती गोरवां आम्ही. आतां स्पीकर सर मिनिस्टरान म्हाका सांगचें की द रिपोर्टिंग पर्सन पट्टी सांगिला हो डिपार्टमेंट बॉडी ओनर पंचायत तांकां कितें एक्सपर्टीज आहाय ऑर नेसेसरी फेसिलिटीज आहाय टू डिस्पोज दीस डेड बॉडीज. वेदर यू वील लूक इन टू सेटिंग अप अ सेल एन्ड आयडेंटिफायंग सर्टन प्लेसीस फॉर डिस्पोजेबल ऑफ दीस डेड एनिमल्स एन्ड बॉडी कोण रिपोर्ट करतो मागीर तें करूं वचना. What you have in your mind to this? This is a very important thing. Jenna mele gorwan thinga astay then to get reply purmane it is the reporting person department body owner and panchayats but tenko the expertise na equipment hi na tum dilai tenga card pa bhi kite provision kela kai kelna. So will you look into this that will you set up a cell phone man baba umke he jala you have to set up a cell identify places where these dead bodies can be taken and buried. Will you look into it? Speaker sir, हांव सांगू सोदतां की जो प्रश्न काढला प्रॅक्टिकली आम्ही इतकी वर्सां हे पंचायतीक म्युनिसिपालिटी सोपयता आणि इफेक्टिव्ह काम जायना म्हणूनच हो येदो मोठो प्रॉब्लम सुरू झाला. आणि ह्या खातीरूच आम्ही पंचायतीचेर डिपेंड ना जाता, लोकल सेल बॉडीचेर ना जाता. डिपार्टमेंट NGO जे मोठ्या इंट्रस्टान काम करता तांकां घेऊन हे सगळे नवी पॉलिसी पे करता तितून हेजेर आम्ही इनपुट करपाक जाय. त्यांना हांव एलोपीक माफयता की तुम्ही ऐकून घ्या तुम्ही सध्या व्हॉट स्टॉप्स यू टू जस्ट पुट अ सेल. हांव किती सांगू शकता दिस पर्टिक्युलर फोन नंबर आणि ते सेल घालपाक किती हा नाही तेच करता. सी हांव पॉलिसी तुगे येत म्हणजे आज पॉलिसी डिसरोबिंग ऑफ वुमन आर डेड ऑरस झाली आमकां उतर दिला हाटले हे बिलो हाडला डिसरोबिंग ऑफ वुमन. स्पीकर सर जो
लीडर ऑफ ऑपोजिशन सांगता पळय ते सगळे आताच्या पॉलिसींनी तुम्ही आळना स्पीकर सर जो लीडर ऑफ ऑपोजिशन सांगता जे सेल कोर एक ऐकून तरी घे तू जे सांगता हे आमचे सगळे कन्सिडर करपाचेच विचार हा आणि जी पॉलिसी करता ही वॉर फुटिंगांक 100% इफेक्टिव्ह जावपाक आणि वो प्रश्न येवपाक हे आम्ही सुरू केला आणि थोड्या दिसांनी तुमकाय जेव्हा आफयता त्यांना मात्र रिक्वेस्ट करून येऊचे आयडेंटिफाय केले जागे नाही त्यांना आता जेव्हा पॉलिसी करतले जेव्हा आमचे सिटिंग जातले आणि जेव्हा गव्हर्नमेंट जागो बिन खे हा जाल्यार वील सीट टुगेदर आणि फायनलायज द इश्यू चीफ मिनिस्टराक इन्वॉल्व कर ताणे म्हणला 25% एक्सिडेंट जाता भटकते गोरवा खातीर म्हणून मेंबर सांगला स्पीकर सर हांवें सेम स्पीकर प्रश्न हा हे स्ट्रे डॉग्स आणि कॅटल स्ट्रे डॉग्स आता ऑनरेबल मिनिस्टरान सांगला पॉलिसी करप चालू हा माझे एकूच क्वेश्चन आणि सजेशनूय आता जेव्हा स्ट्रे डॉग्स हे कित्याक वाढतात हा पहिला प्रश्न येतात आता हे कंट्रोल कसे करप आता कंट्रोल खूप भाषे तुम्ही लोकल बॉडीज आणि हे ते कन्सर्न डिपार्टमेंट सगळ्यांनी घेतले पण माझे एकूच सजेशन तुला जेव्हा कुत्रो कोणी पोसता पेटो हाडटा त्यांना कंपल्सरी तुवें तुझ्या ॲनिमल हजबंड्री रजिस्टर्ड करपाक लाय आणि त्याला चीप इन्सर्ट करपाक लाय जेणेकरून तो कळटलो कोण ओनर तो हे किती आता स्ट्रे डॉग्स किती वाढता कोणी कुत्रो हाडटा गावटी पोसता आणि त्याला जेवण खाण घालता अरे ते बरे हा भायले हाडटा असा त्या कुत्र्यांचे किती करता असा त्या कुत्र्यांचे तुम्ही पॉलिसी करतातूत प्रत्येकाक ओनर ठरवचो पडलो म्हणजे मांजऱ्यान कितल्या त्या कुत्र्यांचो ओनर सगळो ना ना याच्या पुढे विजय जण असतो प्रत्येक कुत्र्याक चीप घालतात आणि त्यांना ओनर कळतात ते पुढे जेव्हा कुत्रे हे करतात त्यांना तुम्ही ते कोण ओनर कंट्रोल हे माझे सजेशन घेऊचे स्पीकर सर आधी इजिदोर म्हणून असताले आणि हे इजिदोर किती होताले अख्ख्या गोयात हे तुका अशी स्ट्रे गोरवां आसता जावं कोणे शेतां खाता जावं रोडार आहा हे इजिदोर तेंकां दत्ताले आणि तेंकडे असले पोण कसे असताले कॅटल पोण आणि मागीर तेंका फायन फारीक करून तेंका वचचे पडटाले तेच भाशेन एव्हरी पंचायतीक तर एक तीग मनीस धरपाचे दोग जाण धरपाचे हे शिकोक नासलेले गोरवांक धरपाक आणि एकलो धरपाचो कंप्लेन घेवपाक हेतून कितें जातले एव्हरी पंचायतीन तर तीग जाण गेल्ले जाल्यार जॉबय क्रिएट जातले कोण आमचे शिकोक नासले तेंकाय जॉब मेळतले आणि तशेंच गोरवांचे कंट्रोलूय उरतलो आणि गोरवांचे किती जाता जेव्हा ती हायवेचे रोयता ब्रिजांचे रोयता ती शिरगता तेंका भायर प्रश्न विचारता ताका लागून किती आहा स्पीकर सर हायवेक एक हेल्पलायन नंबर दरूंक जाय आणि एनजीओ खूप जण आहा हेल्प करपाक आणि प्रश्न करपाचे तशेंच सुण्यांक स्पीकर सर माझ्या फुड्यान एनजीओ येलेले आहा ते किती म्हणतात ते जेवण घालता आपले पैसे तुझा प्रश्न ते किती म्हणता नाही तुझा प्रश्न इतलेच सांगपाचे आहा की एक शेड तिंगा सुण्यांक बांधूंक जाय कित्याक आमची चडशी अशी कितें आसता सुणी आमची थोडी बरी आसता थोडी एग्रेसीव्ह आसता ताका लागून कंपाऊंडेड एक शेड तिंगा बांधून दीत एव्हरी विलेजीन जाल्यार ते केअर घेतले श्री निलेश काब्राल तुझो आज प्रश्न आसा की पयली पंचायत आणि लोकल बॉडी जे डॉमेस्टिक कुत्रे असतात घरचे कुत्रे आयडेंटिफाय करून स्ट्रे डॉगाचे कंपल्सरी बेल्ट घालतले विथ द टॅग हो पोतून सिस्टम चालू करपाचो इतलेच हा सजेशन येतात बील किती हाडटा तितू घाल की डॉमेस्टिक प्रायव्हेट कुत्रे जे असतात त्यांना पहिली कसे असतले डॅग घालून टॅग लायताले आणि आयडेंटिफाय जातले चीप बीप ते बरे आहात ते ॲटलिस्ट ते चालू करपाक लायक चीप करता म्हणजे खूप झाले ॲटलिस्ट टॅग घालून लायसन्स दिवपाचे लायसन्स नंबर असतो टॅग असतो आणि ते कुत्रे आयडेंटिफाय जातले ते आयडेंटिफाय झाले ओनराची रिस्पॉन्सिबिलिटी जे ओनराची रिस्पॉन्सिबिलिटी ना त्यांना ते मारतले पण आता पेटा नंतर ते बंद केलं सो त्या स्टेरिलायझेशन मागीर कसे करतले मिनिस्टर करचे असे प्रश्न ना म्हणजे काय सांगपाचे असलेच स्पीकर सर जसे सजेशन बेल्टाचे दिला ॲक्च्युली हो कायदो पहिली असलो हा जेव्हा सरपंच झालो 1988 त्यांना इवन सायकलीक सुद्धा लायसन पंचायतीचे काढचे पडतात आणि ते लायसन कोणाक मेंबर उभे राहतले पण त्यांना खबर असा ना आपण सायकल नावा राहा म्हणून आणि ते मागीर स्क्रुटिनाने डिसक्वॉलिफाय जाताले हो कायदो ऑलरेडी असलो पण तो आता इम्प्लिमेंट ना त्यांना जेव्हा आम्ही आता ही पॉलिसी करता त्यांना वील सी हाव टू डू इट विथ द विश्वासान सगळ्यांक घेऊन करपच स्टार क्वेश्चन नंबर 1 श्री कृष्णा साळकर One A.
स्पीकर सर, मुझो पैली सप्लिमेंट्री आज मका जे उत्तर मेला तातून मंत्र्यान जे उत्तर दिला तातून 36 नेशनल मॅचीस तिलक मैदानाचेर जाल्यो 3 वर्सां भितर म्हणून रिप्लाय मेळा. म्हाका मंत्र्याक विचारपाक जाय हाजे अतिरिक्त आनी कितें थंय गेम्स जाल्या नाजाल्यार आनी कितें जालां थंय त्या कॉम्प्लेक्सान तिलक मैदानाचेर. स्पीकर सर, आमची फिफा अंडर 17 ज्यो मॅचीस जाल्ल्यो आशिल्ल्यो त्या संदर्भान आमच्यो प्रॅक्टीस मॅची सुद्दां त्याच तिलक मैदानाचेर जाल्ल्यो आशिल्ल्यो. एक नेदरलँड आणि इंडियाची आमची टीम जी आसा ती फ्रेंडली मॅच थंय जाल्ली आशिल्ली. त्याच्या व्यतिरिक्त आमचे सेंट अँथनी हायस्कूल जी आसा त्याच प्रमाणे सेंट अँड्रू हायर सेकंडरी आसा, जोसेफ इन्स्टिट्यूट आसा, फुटबॉल एग्जिबिशन मॅचीस अमोंग द प्रिस्ट, ह्यो सगळ्यो काही गोष्टी उत्तर हांवें ऑलरेडी आदरणीय आमदाराक दिल्ले आसात. आणि त्याचप्रमाणे आय लीग मॅचीस जाल्ले आसात आणि त्याचप्रमाणे आमच्यो नॅशनल गेम्स नॅशनल गेम्सा खातीर तोवूय आम्ही ग्राउंड वापरलेलो आशिल्लो. स्पीकर सर, मंत्री स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आसा आणि आज हे ताणी जे आन्सर दिला त्याच्या प्रमाणे पळोवपाक गेल्या जाल्यार 365 दिसातले अराउंड 30 दीस वो ग्राउंड एवरेज ऑन एन एवरेज यूज जाला असे हे जाता. स्पीकर सर, जेव्हा आज गव्हर्नमेंट एदो मोठो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता ताजे हेतू किती असता की ताजो बेनिफिट पहिलो म्हणता तो सगळ्यांना प्रायोरिटी वाईज गोयकारांक मेळचो आणि मॅचीजूय जावच्यो, नॅशनल मॅचीस जावच्यो, आमच्या भुरग्यांक ते पळोवपाक मेळच्यो, तांकां इन्स्पिरेशन मेळचे, हे सगळे असा. पण गोयकारांकूय ताजो बेनिफिट जावचो हे सगळ्यांत मोठो हेतू असा. आज आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान वेगळ्यो वेगळ्यो हे काढल्या, म्हणजे फिट इंडिया मुवमेंट जावं, तुम्ही खेलो इंडिया मुवमेंट जावं, हाच्या अंतर्गत आमचो प्रायम मिनिस्टर जे स्वप्न पळयता म्हणजे 2027 एक विकसित भारत जावचे म्हणून, तातूंत भितर आमची भुरगीं फीट जावची हो सगळ्यांत मेन हेतू आसा. आज आमी पळयतात की आमचे जे पॉप्युलेशन आसा तातूंतल्यान मेजॉरिटी एक तर यूथ आसा आनी भुरगीं आसा आनी हांकां सपोज तुमी स्ट्रॉंग करपाना जाल्यार म्हाका दिसता विकसित भारत खंय तरी आमी फाटी पडत. पूण त्या खातीर हांव मंत्र्या कडेन पयली म्हजी विनंती आसा की आज जेन्ना आमी स्कुलांनी बसून पळयता की आज पीटी खातीर एकूच एक क्लास आसता आनी तेय बी आउटडोर ना. आज सगळ्या स्कुलां कडेन प्ले ग्राउंड्स ना आनी त्या खातीर आउटडोर एक्टिविटी म्हणटा ती सगळी बंद जाल्या. आमी सगळे हांगा मेंबर्स जे हांगा हॉलान बसल्या, आमच्या ऑगस्ट हाऊसान बसल्या, ते खंय नाल्या खंय आमी इंडिपेंडन्स डे खातीर सकाळी फुडें सगळ्या प्रोग्रामांक वता आनी आमी त्या प्रोग्रामांनी कितें पळयतात की आमची भुरगीं जी आसा यंग भुरगीं ती एक एकदां थंयच गुळोवन पडटा, म्हणजे सकाळीं सकाळीं फुडेंच. हाजें कारण कितें? एक तर फिजिकली एक्टिविटी ना, तांची इम्युनिटी डावन आसा, वेगळे वेगळे कारणां आसा. पूण म्हाका दिसता फिजिकल एक्टिविटी आज आमच्या खंयच्याच भुरग्याक आज तितली ना. एक तर ग्रावंडाचें कमीपण आसा नाजाल्यार ग्रावंड आसून तिलक मैदाना सारकें तांकां यूज करपाक मेळना. सो म्हाका दिसता की खंय तरी सरकारान हाजेर गंभीर्यान विचार करपाक जाय आनी आज तिलक मैदान आमी 30 दीस यूज करता जाल्यार ताजे इतलो मोठो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून 300-30 दीस तो खाली उरता. सो तो खाली कित्याक उरचो? तो व्हायट एलिफंट जावपाक ना. आनी त्या खातीर म्हजे सगळ्यांत पयली डिमांड आसा की हें जें आसा हें आमच्या गोंयकारां खातीर ओपन आसचें, नॉट ओन्ली फॉर स्कूल्स नाल्यार क्लब्स नाल्यार सोशल ऑर्गनायज, तांकां तर तुमी दिताच आनी तशेंय करता. पूण आमची जी भुरगीं आसा, म्हणजे म्हाका याद जाता आमच्या भुरगेपणान आमी स्कूल काबार जाले की आमी रोखडेच ते तिलक मैदानार वताले, तेन्नाय इंटरनॅशनल मॅचीस जाताल्यो थंय, नॅशनल मॅचीस सॉरी जाताल्यो थंय, आमचे साळगांवकार धेंपो थंयच प्रॅक्टीस करताले, थंयच बऱ्यो मॅचीस जाताल्यो. सो म्हजो पयलो एक प्रश्न हाका आसा, मिनिस्टराक आसा की आमच्या गोंयकाराच्या भुरग्यांक नाल्यार आमच्या स्कूल गोईंग भुरग्यांक ताजे बेनिफीट मेळटले की ना? स्पीकर सर, आदरणीय आमदारान जे प्रश्न जो केल्लो आसा तशें आजून पर्यंत म्हज्या खात्या कडेन किंवा म्हज्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कडेन तशें अजून पर्यंत तशें रिक्वेस्ट कांय आयले ना. हो तुज्या प्रश्नाचें उत्तर जावन आसा. स्पीकर सर, म्हाकाय दिसता की आमची गोंयची भुरगीं जीं आसात तीं भुरगीं खेळोन सवरोन आपले हेल्थाची पयलू काळजी घेवपाक जाय, तातूंत आमी तंतोतंत आमी 100% एग्री करता. परंतु फुडाकार घेणारो आसपाक जाय आणि हो जो आमचे मैदान जे आसा स्पीकर सर, ते मैदान इंटरनॅशनल स्टँडर्ड
ताजे प्रमाणे सगळे काही गोष्टी फॅसिलिटी थंय आम्ही अवेलेबल करून दिल्ले आसात. आणि हो जे मैदान जे असा ते मैदान फक्त फुटबॉल खेळा खातीर आज त्या तरेचे जी फॅसिलिटी अवेलेबल करून आम्ही दिल्ले आसात. आदरणीय आमदारान जर फुडाकार जर घेतलो, फुडाकार घेतलो म्हणून जायना, ताजे मेंटेनन्स. कारण आज आम्ही बरेचशा संपूर्ण गोंयांत ज्या वेळेचेर आम्ही एक नजर मारता, अशे तरेचे आमचे कॉम्प्लेक्साचे भायर विविध विविध ग्राउंड्स आसात. त्या ग्राउंडाचेर आमी जर उगडे जर दवरले जाल्यार तातूंत तर जी परिस्थिती कशी निर्माण जाल्ली आसा ही आमी स्वताच्या उगड्या दोळ्यांनी आमी पळयलेले आसात. म्हणजे जबाबदारी जो पर्यंत घेणारो ना तो पर्यंत स्पीकर सर ही सगळी मागणी जी आसात ती आमी तशी कन्सिडर करपाकूच शकना. कारण हेजो अर्थ अशें न्ही की आमी टिळक मैदान जे आसा ते कोणाक ओपन करपाक शकना. अशे कितलेशे तरेचे हांव नांवां घेतात. बेनावली आमी ग्रावंड दिल्लो आसा लोकल्सांक दिल्लो आसा, उतुर्डा सारकेलो आमी ग्रावंड दिल्लो आसा लोकल्सांक. तशी आमकां रिक्वेस्ट आयिल्ली आसा आनी तेजे मेंटेनन्स करपाची जबाबदारी त्या एक तर ते क्लबांनी घेतिल्ले आसात किंवां विलेज पंचायतीन घेतिल्ले आसात. हांगा तुजी म्युनिसिपालिटी भितर येता. ज्या वेळाचेर हो जो ग्रावंड जो आसा जेन्ना खरोखरूच तो जर लोकां खातीर जर आमकां जर ओपन जर करपाक जर जाय जाल्यार त्या अनुशंगान आमी बऱ्योचश्यो काही गोश्टी करपाक शकता. पूण तेजे खातीर आमी टायम आमी स्पेसिफाय करतले. आनी अशी जर रिक्वेस्ट जर आसा जाल्यार आदरणीय आमदारान आमच्या कार्यालया कडेन संपर्क सादचो. म्हाकाय खबर आसा तुका म्हाका कितें विचारपा आनी म्हजे कडेन तुका कितें उत्तर जाय. आमचे भुरगे ग्रूम करपा खातीर तांकां नर्चर करपा खातीर आमी डेफिनेटली ह्या गोश्टीचेर आमी विचार करतले. कारण एन्टायर गोंयांत भितर जें इन्फ्रास्ट्रक्चर जें आज उबें केल्लें आसा स्पीकर सर, इट इज मेंट फॉर द पीपल ऑफ गोवा. आजचे आमचे तरणाट्यां खातीर आसा. पूण दुख्खाची गजाल म्हाका अशी दिसता की आज भुरगे खेळपाचे सोडून जाणटेले आमचे कडेन बरेचशे पावटी वॉकिंगा खातीर बाकीचे सगळे योगा खातीर आमचे कडेन ग्रावंड मागपा खातीर येता. पूण भुरग्यांची तशी अजून पर्यंत मानसिकता डेवलप जाल्ली ना. म्हजे अपील आहा सगळे म्हजे ह्या सभासद जे आसात तांच्यानी भुरग्यांक स्पोर्ट्साक प्रमोट करचे. ज्यो ज्यो काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फॅसिलिटी ज्यो आमचे कडेन ऑलरेडी एक्झिस्टींग ज्यो आसात, ज्यो एक्झिस्टींग फॅसिलिटी तांकां दिवपाचो आमचो हर तरेचो प्रयत्न आसतलो. हेजो अर्थ अशें न्ही की आमी काडटले आनी तुमचे कडेन दितले, पूण ताजी कुयदाद घेवप सुद्दां तितलीच जबाबदारी आहा. आदरणीय आमदारान ते जबाबदारी त्या ग्राउंडाची घेवची. ताजे खातीर जो कोण येतलो ताका आमी स्पेसिफीक टायम सुद्दां जर तसो जसो आमी बाकीच्या ग्राउंडा खातीर दिल्लो आसा स्पीकर सर, तसो सुद्दां आमी एक टायम ताका दिवपाक शकतात 4:30 to 6:30 हेजे दरम्यान. पूण तांचे आयडेंटिटी कार्ड सुद्दां तितलीच मँडेटरी आसतली. कारण ह्या वास्को सारकेल्या शहरां भितर बऱ्योचश्यो काही गोश्टी आमी पळयतात आनी ताजेर मागीर कोणाक ब्लेम करप कोणाक ना ब्लेम करप ह्यो सगळ्यो मागीर गेम जाता. तितून गेम जावपाक जायना म्हणून काही गोष्टी रेस्ट्रिक्शन सुद्दां आमकां हाडचें पडटलें, पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमी घेवचें पडटलें. दुसरी गोश्ट कंटिन्यू करता आसतना एखाद वेळ थंय मॅचीस जर घेतले किंवा टुर्नामेंट जर खेळून हाडटले जाल्यार टुर्नामेंटा खातीर तुमी स्पेसिफीक आमचे कडेन रितसर जो आमचो फॉर्मेट जो आसा तो फॉर्मेटान भितर तुमी अर्ज करून ताजी आमचे प्रायर परमिशन घेवचें पडटलें. तिसरी गोष्ट आसा स्पीकर सर की एखाद वेळ आमचे सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी हांव म्हणटा आमचो ग्राउंड एखादो आय लीग जाता किंवा बाकीचे वेगळेवेगळे कार्यक्रम जाता किंवा थंय इव्हेंट घडोवन येतात हे सगळ्यो काही गोष्टी जर करता आसतना तांकां प्रिपरेशन करपा खातीर ताजे पयलू आमकां 2 दीस जे आसात ते ग्राउंड तसो अवेलेबल करून दिवपा खातीर आमकां खूब डिफिकल्टी आसतले. आतां एग्जॅक्टली आमदार कितें जाय हें ताणें सांगचें त्या प्रमाणे हांव स्पेसिफीक तुका मुखार उत्तर दिता. स्पीकर सर, जे मंत्र्यान सांगलां ते कांय प्रमाणार बरोबर आसा, पुणून भुरगीं आज ग्रावंडार कित्याक येना तांकां विचारचें परस आमी तांकां ग्रावंड कितले दिले. वास्कोचेंच हांव उलयतां, आमचे कडेन ग्रावंड ना जाल्यार भुरगीं खेळपाक खंय वतलीं. आज आमचो MPT म्हणून एक ग्रावंड आशिल्लो जो म्हज्याच कॉन्स्टिट्युएन्सीन पडटा आनी थंय सगळे भुरगे म्हणटा ते म्हणजे दीस रात थंय आसताले. म्हणजे इतलो थंय क्रिकेटींग म्हणजे इवन रणजी मॅचीस जावन जाल्यार ती बांदोडकर फुटबॉलाची ट्रॉफी जावन सगळे बऱ्यो बऱ्यो गेम्स थंय जाताल्यो. आज तो पळोवपाक गेला जाल्यार सामको वायट अवस्थेन आसा. MPN ताजेर आपलो मालकी हक्क दवरला आनी थंय ग्रावंड सोडून ते आतां थंय ट्रक टर्मिनस करपाक सोदता. म्हणजे भुरग्यांच्या जाग्यांचेर तुम्ही एन्क्रोच करून ते ट्रक टर्मिनस करपाक सोदता. सो ती एक हें आसा. हांव मिनिस्टरा कडेन मागता की तो पसून ग्रावंड आज GCA आज तो ग्राउंड आपूण मेंटेन करपाक रेडी आसा. फक्त सरकारान खंय तरी MPA कडेन उलोवन तो ग्राउंड आमच्या ताब्यान घेवपाक जाय. स्पीकर सर, कितेंय उलयलें आमी सांगलें जाल्यार पसून भुरग्यांक आज ग्राउंडार परत एकदां हाडप
आनी तांकां फिजिकली फीट आज फक्त शिक्षणान सामको बरो हें जालो म्हणून बरो भुरगो जायना तो मेंटली फीट आसपाक जाय फिजिकली फीट आसपाक जाय आनी ताज्या खातीर मंत्र्यान जें सांगलां हांव पुढाकार घेवपाक रेडी आसा आनी तुमचे कंडिशन जाता तुमी सांगले तुमच्यो मॅचीस केन्ना जाता ताजे 10 दीस पयलीं तुमी दिवं नाकात ग्रावंड कोणाकूच ते मेंटेनन्स करया ती जबाबदारी आमी घेवपाक शकता पुणून म्हजो इतलोच रिक्वेस्ट एक विनंती कशी आमच्या भुरग्यांक तो ग्रावंड डिप्रायव करनाकात आमी कित्याक तुमची कंडिशन्स आसा ती सगळी कंडिशन्स मान्य करपाक रेडी आसा जबाबदारी घेवपाक रेडी आसा पूण आमची हांगा बशिल्ले सगळ्या मेंबर्सांची आज जबाबदारी आसा की आमची भुरगीं मोबायलाचेर कमी आसून ग्रावंडार चड आसप आज काळाची गरज आसा जाचे इफेक्ट्स आमकां थोड्या टायमान मोबायलाचेर उरत रावल्यार कळटले पूण त्या खातीर मंत्र्या कडेन मागतां की हो ग्रावंड तुमी कंडिशन्स कितें आसा ती आमकां सांगची आमी रेडी आसा आमी जबाबदारी घेतात पुणून प्लीज एक आमकां एश्युरंस दिवचें की हांव म्हणटा की फुल्ली ओपन करनाकात एकदम सामकें जाय ताका खेळपाचें अशें करपाचें जोडून इल्ले फेज वायज आमी इल्ले इल्ले करून आमी जाता तितल्या भुरग्यांक थंय हाडपाचें करया स्पीकर सर म्हजे पयलेच्या भाशणान हांवें सांगिल्लें आसा की आमी भुरग्यां खातीर ग्रावंड आमी खंयचोच डिप्रायव केले ना आनी मुखारूक करपा ना आनी म्हजे ह्या 2-2.5 वर्सांचे कार्यकर्ते भितर म्हाका दिसता मॅक्झिमम ग्रावंड जर कोणी जर ओपन जर केल्ले आसात जाल्यार पब्लिकाक बरेचशे ग्रावंड आमी ओपन करून दिल्ले आसात आदरणीय आमदारान जो प्रश्न जो केल्लो आसा त्या प्रश्नाक ताणेन आमकां रितसर प्रपोजल दिवचें कशें कशें टर्म्स एंड कंडिशन आमी घालया आनी त्या प्रमाणे आमी दिवपाचें ताका हांव दिवपाक ताका एश्युरंस दिता हातूंत कांय दुम्मत ना पूण जबाबदारी इतलेच फावटी घेवपाक ताजे मेंटेनन्स आनी ताजे केअर मेन म्हळ्यार कितें आसा हांव परत वतां हांव बरेचशे फावटी वता आसतना परत हांव आदरणीय आमदाराक हांव याद करून दिता बरेचशे ग्रावंडाचेर आमी जर ओपन दवरले थंय वेगळे वेगळे म्हणजे सोऱ्याच्यो बाटल्यो थंय आसतात बियरीचे कॅन्स आसतात तातूंत भितर वेगळे वेगळे जे बॉटली वडयलेले आसतात ही सगळी सुद्दां जबाबदारी घेवप ही त्याच फुडाकार घेणाऱ्याची आसा आनी यदा कदाचीत फाल्यां सकाळीं आमी तुमकां ग्रावंड दिलो हांव ह्याच शॉप फ्लोराचेर हांव ह्याच फ्लोराचेर हांव क्लियर करतां यदा कदाचीत आमी आमकां ह्यो सगळ्यो कांय गोश्टी आढळ्यो जाल्यार आनी आमचे कडेन ऑप्शन आसतना कारण ग्रावंड जर आमी ओपन केल्लो आसा तो क्लोज करपा खातीर हेजेरूय थोडोसो रितसर अभ्यास करून आमदारान प्रपोजल दिवचे नाल्यार ताणीन जबाबदारी घेवची आमी तुमच्या खातीर एक स्लॉट दितात जशें आमी बाकीच्या ग्रावंडा खातीर दिल्ले आसात त्या स्लॉटा प्रमाणे आमी काम करया पूण एकूच गोश्ट हांव प्रत्येक म्हजे गोंयचे भुरगे जे आसात ते गोंयच्या भुरग्यांक प्रमोट करपा खातीर तांकां डॅवलप करपा खातीर जितले आमचे कडेन पॉसिबिलिटीज जे आसात ते एक्सप्लोर करपाच्यो म्हजो प्रथम प्रायोरिटी जावन आसा सर म्हजो लास्ट सप्लिमेंटरी एक हांवें मंत्र्यान उत्तर दिलां म्हाका की थंय लिकेजीस ज्यो आसा हांव खरोखरच आभारी आसा तांचो आमी लक्षांत हाडून दितकूच रोखडेच ताणें एस्टिमेट केलो ह्यो एस्टिमेट जाल्यो आतां म्हाका दिसता एक 8 दीस जाले एस्टिमेट जावन बसून सो हें काम कितले बेगीन स्टार्ट जावंक शकता कित्याक नाजाल्यार थंय डॅमेज चड जावंक शकता स्पीकर सर एडमिनिस्ट्रेटीव एप्रुवल ऑलरेडी ताका दिल्ले आसात विदीन 8 दीस भितर हांव तें टेंडर फ्लोट करतां आनी आफ्टर हो सगळो प्रोसिजर जाले नंतर वॉक ऑर्डर ज्या वेळार ज्या दिसा आमी इश्यू करतले थंयच्यान 180 डेजा भितर आमी हो जो लिकेजीस किंवा जो रिपेर आमकां करपाक जाय तो पूर्ण करून घेवपाचें म्हजे ह्या सभागृहांत उतर जावन आसा गड सर आनी एम पी टी ग्रावंडाचेर तुमी अजून कांयच सांगूं ना ह्या MPT ग्रावंडाचे सद्या तरी म्हजे कडेन ताजे डिटेल म्हज्या हातान ना पूण हो ग्रावंड जो आसा पळय न्ही तो आमच्या पोजिशनाक आसा तेजे फाटल्यान कितें जालें ताजे म्हाका खूब म्हाका दिसता आदरणीय आमचे मुरगांवचे आमदारान सुद्दां हो विशय केल्लो आशिल्लो डिमांडा वेळाचेर सुद्दां तुमी केल्लो आसा डेफिनेटली हांव म्हज्या सगळ्या ऑफिसरां कडेन बसून ह्या संदर्भान चर्चा करतात आनी तो परत ग्रावंड घेवपाचो आमकां कितें पॉसिबिलिटी आहा त्यो पळयतां आनी नंतर तुमकां हांव उत्तर येता आमी पर्सनली बसून मागीर उलोवन खबर करतां आसा तें वाचलो आनी 180 डेजाचे तेणें क्लेरिफिकेशन दिलां म्हाका इतलेंच मागपाक जाय हेजे पयलीं कॉन्ट्रेक्टर जे तिलक मैदान आतां कॉन्ट्रेक्टर जातलो तयार आनी ते ओपन बीड आसता आनी ओपन बीड आसता कोणूच येवन बीड करता एज पर क्रायटेरिया पूण हांवें पयिल्लें आसा की अशें आमच्या मतदारसंघान ग्रावंड आशिल्लो खंयचे तरी सिंपलेक्स म्हूण कंपनीन घेतलो आनी तो म्हाका तुमी स्पिकर सर आसतना स्पोर्ट्स मिनिस्टरान तुमी कन्सल्टंट दिल्लो तो आज पसून ग्रावंड जायना स्पिकर सर हांव फक्त मंत्र्याक रिक्वेस्ट करता बाबा असले कॉन्ट्रेक्टर जे काम करना तांकां डिवायड कर पयलीं ना तूं तांकां ओपन दवरता आनी तें काम करना फक्त कॉन्ट्रेक्ट घेता आनी मागीर आमकां त्रास जाता नाल्यार 180 डेज तुवें उत्तर दिल्लें आसा पळय म्हजे म्हजे इंग्लिशीन उलयता जाल्यार तुका कोंकणी कळूं ना तेका
Sir, Speaker, sir, my thing is that he has promised 180 days on giving the work order. My thing in his department, there are contractors who have already taken works and who are not doing works. Are these contractors going to be debarred from taking works in his contract of 180 days of Tilak Maidan is my question to him. Because from my past experience, I'm telling him, Speaker, whether he will consider that these contractors who have defaulted in his sports department in doing various works will be debarred from this tender is my question to him, Speaker. Yeah. Very, very plain question, Speaker. Speaker, sir, prashna sa fakta Tilak Maidan ache sandarbhan. Tari asana tujhe uttar divpacha prayatna karta. जे कितें 180 डेजां भितर हांवें काम पूर्ण करून घेतलो हे मगले ह्या फ्लोराचेर एश्युरंस आसा. कारण हे जे पास्ट हांवें करून दाखयलें आसात नॅशनल गेम्साक आमी टायम दिवन सुद्दां तेजें पयलू काम करून घेणारे आमगेले स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहा. आनी सबूत येदा कदाचीत खंयचो कॉन्ट्रेक्टरान जर कितें जर असो विशय जर केलो जाल्यार ताका कायदेशीर नोटीस ताजें काम सुद्दां टर्मिनेट करपा खातीर आमी ऑलरेडी घातिल्लें आसा. ताजे विटनस मॅडम डिलायला लोबो आहा. मॅडम आसा काय ना तांकां सांगपाक जाय. कारण बरेचशे जाणांक खबर ना जेदे वेळाचेर हांवें हे स्पोर्ट्स डिपार्टमेंट घेतिल्ले आसा स्पीकर सर त्या वेळाचेर जेदे म्हाका काही गोश्टी घेवपाक जाय त्यो हांवें प्रायोरिटी आनी हार्ड डिसिजन घेतिल्ले आसात. आनी कोणाकूय ह्या संदर्भांत कितें जर सांगपाक जर आसा जाल्यार डेफिनेटली आय एम गोईंग टू सपोर्ट. कारण हांव प्रत्येक म्हजें इन्फ्रास्ट्रक्चर जें आसा तें म्हजें पर्सनल अशें इन्फ्रास्ट्रक्चर घेवन हांव काम करतां. कारण हांव कोणाचे हांगसर लाड बीड करपा खातीर हांव हांगसर आयलें ना. हांव लोकांच्या आमच्या गोंयच्या लोकां खातीर वावलो तुम्ही स्पीकर. हांव डायरेक्ट सांगता लाड वेळा प्रश्न विचारला. हांवें फक्त स्पेसिफीक प्रश्न विचारला. स्पेसिफीक आय एम गोईंग टू गेट इट डन. ना तशें न्ही गेट इट डन. सी तूं गेट इट डन तशें जायना. कायदो कितें सांगता की कॉन्ट्रेक्टर जो आसा कोणूय बीड करूंक शकता. म्हजें तुका स्पेसिफीक क्वेश्चन आसा की जे फाटले डिफॉल्ट केल्ले कॉन्ट्रेक्टर वेदर दे वील बी पार्ट ऑफ दीस कॉन्ट्रेक्ट हे प्रिस्पेक्ट तूं हेजेर लाड बाड करपाक मागीर पळया. स्पेसिफीक जाला तुजे कडेन कित्याक तुवें 180 डेज प्रोमीस केला. सपोज जर कॉन्ट्रेक्टर परतून तसलो फालतू मेवलो तूं कसो ते प्रोसिजर 180 डेज लागता काडपाक ताका. स्पीकर सर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कडेन जितली कामां पयलू केल्लीं आशिल्लीं आनी ते जर डिफॉल्ट जर जाले आनी ताणेन ह्या कामाक सुद्दां जर ताणेन कोर्ट जर केलें जाल्यार जाल्यार डेफिनेटली ह्या विशयाचेर आमी फुडाकार घेतले आनी ताका डिबार करपाचो आमचो प्रयत्न आसतो. लास्ट क्वेश्चन शे जी तर सिच्युएशन इज नो वी हॅव टू जस्ट मेन्शन टिळक मैदान पुरतोच राव मैदान वास्कोचेच सांगता. स्पीकर सर आतां आमच्या दाजी सरकारान आमच्या ऑनरेबल मिनिस्टराक विचारले तेजे आन्सरूय दिला. तेंचे कडेन कोण एप्रोच जाल्या उपरांत ते डेफिनेटली परमिशन दिता म्हणटा. म्हाजो स्पेसिफीक एकूच प्रश्न आहा. तिलक मैदान वास्कोच सांगता. वास्कोचेच सांगता. वास्कोन तेचे इतले एथलीट आसतले फुटबॉल प्लेयर आसतले एथलेटीक पार्टिसिपेशन आसतले जे खंयच्या खंयच्या फिल्डर डिसिप्लिनांनी आसतले. आतां तेंकां जे एथलीट आहा तेंकां जर प्रॅक्टीस करपाक जाय तुज्या ग्रावंडार तिलक मैदानाचेर मॉर्निंग इवनिंग जो स्कूल गेम्स नॅशनल गेम्स स्टेट लेवल पार्टिसिपेट जाता ते जे एथलीट आहा तुजे कडेन ते लिस्ट आहा वास्कोचेच हे इम्प्लिमेंट सगळ्या गोंयभर जाता सगळ्या ग्रावंडार वास्कोचे तिलक मैदानाचे तुजे एंटायर ते लिस्ट आहा तुजे कडेन ओ आसा जाल्यार तेंकां मेंबरशीप म्हणजे थंयसर तुज्या ग्रावंडाचेर जे ऑफिसर्स आहात ओ स्टाफ आहा तेचे कडेन लिस्ट आसा की ना आनी ते थंय येवपाक तेंचे आयडेंटिटी कार्ड केला की ना. कित्याक सांगता आयज एथलीट्स जे आहात जे जे डिफरंट डिसिप्लिनांनी पार्टिसिपेट जातात तेंकां खंय तरी आयज ग्रावंड मेळना आनी तेंकां मॉर्निंग इवनिंग सेशन्स इम्पॉर्टंट आसतात आनी तेंकां ग्रावंड ओपन जायो. आतां ह्यो ओपन करपाक तुवें कितें प्रोविजन तेंच्या खातीर एथलीट्सां खातीर केला. स्पीकर सर हांवें म्हाका दिसता ह्या प्रश्नाचें उत्तर ऑलरेडी दिल्लें आसा. हांवें म्हणिल्लें आसा स्पीकर की आज पर्यंत आमकां अशे तरेचे रिक्वेस्ट केन्ना कांय आयलें ना. ना ना एथलिटांचे रिक्वेस्टाक रावो नाका. एथलिटान तुजे कडेन रेकॉर्ड आसतलो डिपार्टमेंटान खंय खंय स्कूल लेवल पार्टिसिपेट जाता तेका एथलीट रेकॉर्ड आसा तो तुवें करून तेंकां दिवपाचो. तूं तेंच्या रिक्वेस्टाचेर रावो नाका. ना ना स्पीकर सर हांवें ऑलरेडी म्हणिल्लें आसा की ग्रावंड जो आसा तो ओपन फॉर ऑल आसा. म्हज्या गोंयकारां खातीर आसा एथलिट्सां खातीर आसा भुरग्यां खातीर आसा. हांवें ऑलरेडी सांगिल्लें आसा अशें जर कितें जर प्रपोजल आसलें जाल्यार डेफिनेटली आमी अलाव करतले. हांवें म्हणिल्लें आहा कंडिशन वायज आमी करतले. फाल्यां सकाळी एथलीट जालो आमी ताका ग्रावंड ओपन करून दिलो आनी ताणीन त्या ग्रावंडाचेर सामके बारा बिरेस्तार करपाचो प्रयत्न केलो दॅट एथलीट्स वोंट बी अलावड. आनी एक गोश्ट तो तिलक मैदान जो आसा तो तिलक मैदान स्पीकर सर फुटबॉल ग्रावंड जावन आसा. ताजेर येवन कोणी म्हाका क्रिकेट जर मागली जाल्यार आय वोंट बी अलावींग दॅट. कारण थंय पीच घालची पडटली फाल्यां सगळे ते क्रिकेट क्रिकेटीची गरज ना. हांव म्हणटा रनिंग हे कोण वयता ते स्पेसिफीक तूं आयडेंटिफाय कर आनी तेंकां ओपन दवर खेळपाक. म्हज्या प्रश्नाक हांवें उत्तर दिलां
हांव तो फिटनेस जर खंयच्या डिसिप्लिनान जाय तो सकाळी येवन जॉगिंग करतो वॉकिंग करतो डिपार्टमेंटातल्यान घे आनी ते आयडी कार्ड करून तेंका ओपन दवरतार. सर हांवें म्हणला ऑलरेडी आयडी कार्ड आमी मँडेटरी करता आनी तुमच्या खातीर आमी ओपन करता. फक्त तुमी टायम स्लॉट जो सांगपाचो लास्ट आमी इविनिंग टायम आमी ऑलरेडी ऑलरेडी आदरणीय आमदाराक हांवें सांगिल्ले आसात की 4:30 to 6:30 द ग्राउंड वील बी ओपन फॉर द पब्लीक सब्जेक्ट टू द कॉम्प्लाइंग ऑफ सर्टन कंडिशन्स विट वील बी इम्पोज बाय माय डिपार्टमेंट. स्टार क्वेश्चन नंबर 2 श्री युरिया लेवम. स्पीकर सर, स्टार क्वेश्चन नंबर 2B. 2B. स्पीकर सर, आंसर इज अपलोडेड ऑन द कंप्यूटर. स्पीकर सर, ऑपरेशन इज रिलेटिंग टू द टूरिज्म प्रमोशन मॅनेजमेंट एंड रेग्युलेशन एक्ट. स्पीकर सर, पयले सुवातेर म्हाका दिसता जे टूरिज्म नंबर्स इफ यू सी बेजिकली seem to be dropping, especially and tourism department is the only department that is the mainstay economy of the state today after the failure of agriculture and mining. That's because there are several issues. Poile swater amka jenna apoille ek letter illi, several all the MLAs were called for a meeting when suggestions were still on from the people. I will not go on that aspect, but I would congratulate you by sending the bill to the public first. म्हाका दिसता दीस इज ही प्रथा आसपाक जाय. जे बील पडा ते काल गायिल्लें आज येता लोकां बी व्यू घेना, बट यू हॅव टू लीड बाय एग्जाम्पल. दॅट इज द पार्ट दॅट आय कॉंग्रेच्युलेट यू. दॅट्स बिकॉज देर आर सेवरल पार्ट्स. फॉर इन्स्टन्स विथ रिगार्ड्स टू सस्टेनेबल फी द इनकमिंग टुरिस्ट, दीस इज बेजिकली नॉट ऑन द स्पीकर सर. पॉइंट ऑफ ऑर्डर स्पीकर सर, बील डिस्कशनाक हांगा येवना. वेन इंट्रोड्युसूच जावना बील, he cannot discuss on the bill which has not been introduced. The intent kine asa, taja khatir reasoning kine asa, you can ask me questions. But since I have not brought the bill here, whatever reply I have based on what expenses you have done, I am coming on that. Mache rao. Speaker sir, there were several issues with regards to this. Anta Goa Tourism Policy 2020, ee janna aili in 2020, There was a saying that jay independent tourism body astali, largely it was dominated by stakeholders and not the government. But if you look at the representatives, and it is said ki it looks more than a bureaucratic rather than professionals. Member secretary, CEO, these are not government appointees. Anik, you have tied it should not be that they are all the members within your whatever is proposed. Speaker sir, would be the apron or the strings of the minister. And the speaker sir, zaiti charcha jata aaj police department basically cannot handle the load, but whether getting into a parallel tourism safety force, whether this is the answer, because already there is a tourist police muahai, but whether getting the thing finally the police will shake hands off with tourism locations and this tourism safety force would be the real end of tourism. Ada speaker sir, coming to the point now, I have been given to understand in the annexures that you have given to us ki pehle swater ye tourism policy ji pehle kelli 2020 ha tej tu virodh allo baila allo tena. I got your verbatim. आता कर्नाटका जे मनीस आयिल्ले, आतां नाव वीथ दीस पर्टिक्युलर थिंग क्लियर सेंटर फॉर लॉ एंटरप्रेनरशीप एंड एक्शन रिसर्च ऑफ नालसार, मिनींग नॅशनल अकॅडमी ऑफ लिगल स्टडीज एंड रिसर्च स्कूल युनिवर्सिटी हैदराबाद. दे आर द पीपल स्पीकर सर हू बेजिकली हॅज लुक्ड एट दीस पर्टिक्युलर एस्पेक्ट ऑफ द न्यू टुरिझम थिंग दॅट यू प्लॅन टू प्रपोज. And speaker sir, an amount of 1,37,00,000 in two phases are built. You build the answers, if you look speaker sir, they are built in two phases. स्पीकर साहेब, ताका पळय ताणें इतली फूल सारांश सांगला, पयलो प्रश्न विचार ताका उत्तर दिता. पॉइंट टू पॉइंट लेडी मास्क मी येदें व्हडलें करतलो आनी प्रश्न पोझिशन लीडर पोझिशन लीडर तुमी प्रश्न विचार मरे सर. मरे दिस इज पर्टेनिंग टू दॅट ओनली नो. तुम विचार विचार दी प्रश्न विचार दी. You started from tourism count, you went somewhere else. We now have to start. Ask one question, no, you can ask six questions. Ek minute. Because sir, ata
जेन्ना वेन वी लूक एट दीस स्पीकर सर ऑपोजिशन उत्तर दिल्ले आसा त्या संदर्भात थोडेशे ब्रीफ व्हडले भाषण करून ते प्रश्न विचारले का भाषण विचारण हायचा उल्लेख करना डेली डेली तुम्ही येदो संदर्भ दिता प्रश्न उत्तर निमाण दीस मरे सारखे तरी उलोवन दीस बिकॉज सर हेज मुखार उलोवपाक प्रश्न विचार प्रश्न विचार बरें आतां बिकॉज सर माय क्वेश्चन इज वॉट क्रायटेरिया योर डिपार्टमेंट or the center of Naslar je law school university basically it's a law school university was chosen to draft the tourism promotion and management bill what was the criteria did the tourism ministry verify their past experience if any of the center has drafted a bill on tourism related bill in the past I again understand je from the annexures that I've seen that the choice of this particular thing was made on nomination basis single source selection so what is the source of this selection and nomination anik what you follow the question speaker sir amche honorable leader of opposition an prashna shevti nalsaracher vicharla but before that I would like to clarify his own doubts which he is having स्पीकर सर एक वाटेन ताणें सुरवात करता आसतना नंबर्स आर ड्रॉपिंग जेन्ना म्हणलें नंबर्स आर नॉट ड्रॉपिंग बट इन द हिनसायट ऑफ इट डॅट ही हॅज अ फियर एन एंग्झायटी एज ऑल ऑफ अस एज स्टेक होल्डर्स हॅव आमच्या डिमांडा वेळार टुरिझमाचेर सगळ्यांनी आपआपले विचार मांडले कोणें सांगलें इलिगल टावट चल्ल्या कोणें सांगलें धंदे चल्ल्या तुमी एक्शन घेना कोणें म्हणलें की रस्त्यार कोण जेवण करता तुमी कांय एक्शन घेना स्पीकर सर टुरिझम इज नॉट ओन्ली अ डिपार्टमेंट आणि गोंया खातीर मायनिंगाक जेन्ना आशिल्ली तेन्ना मायनिंग आशिल्ली आज टुरिझम इज अ इकॉनॉमी आनी टुरिझम इकॉनॉमी म्हणटकर वी नीड टू एन्श्युअर दॅट एवरीथींग अराउंड इट इज टेकन केअर ऑफ स्पीकर सर आमचे हांगा आयच्या तारखेन कोविडाच्या मागीर जेन्ना वी स्टार्टेड टॉकिंग डिफरंटली वी रियलायज दॅट इन द वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिटिवनेस वी नीड टू बी देअर वेर द वर्ल्ड इज रिचिंग एज फार एज टुरिझम इज कन्सर्न आयच्या तारखेन स्पीकर सर आमच्याकडे दोनूच लॅजिस्लेशन्स आसात the goa daman and diu registration of tourist trade act 1982 which provides for registration of people persons trades dealing with tourist to at activities and for matters concerned with therewith ani dusra asa speaker sir the goa tourist places protection and maintenance act 2001 which deals with protection and maintenance of the tourist places as notified from the by the government from time to time ye don sodle speaker sir jala amcha kade act hatan na ata speaker sir over the years with so many advances which have happened in terms of technology emergencies of new law procedures it is time speaker sir that with these changing concepts and tourism practices these acts have almost become obsolete and that is why speaker sir since they are not in consonance with the changing times it is time for us to look at the current drawbacks in the current legislations speaker sir aicha tarken current legislation jena ami mhanta taka kono na आम्ही समज मॅल प्रॅक्टिसीसर घेतले इलिगल टाउट्स तुम्हीच म्हणतात एक्शन घेतले कायदो दुरुस्त केलो ना स्पीकर सर इलिगलिटीज ज्यो जाल्यो त्यो टायम बाउंड आम्ही एक्शन घेऊंक शकना प्रोविजन्स आसा ते इनएडिक्युएट आसा आणि ताज्या खातीर टुरिझम सॅक्टरा प्रमाणे आमकां करतले वाड जाल्यार हें बील हाडपाची गरज आसा स्पीकर सर इज ऑफ डुईंग बिझनस आम्ही हाडलें खरें पूण इज ऑफ बिझनस हाडटकर मँडेटरी कंडिशन जे थोडे आसा एक्टांनी ते आमकां थोडे चेंज करपाची गरज आसा Tourist Places Maintenance and Protection Act 2001 was focused main on the nuisances munje kone tras kelo jalyar speaker sir which amendment we did somewhere in 2022 tatun speaker sir kine kele jitle problems asale prohibitions je asa sir bab can you let me complete you have stop speaker sir I am asking you specifically on Nalsar, I am on my feet but you speak on Nalsar you came with the story I am coming with the answer to the story position leader coming to Nalsar sir prashna answer speaker sir the answer diya speaker sir tane jo saransh mandla bill nalsara kade kashe aile ani kidak aile te eta ni taka matso patience gyo ni speaker sir taja khatir युटिलायझेशन आम्ही कशें करप आनी ताज्या खातीर जो मेंटेनन्स एक्ट आसा ताज्या पेक्षा आमी प्रिजर्वेशन आनी मेंटेनन्सार कशें वचप ह्या खातीर एक्टाची दुरुस्ती गरज आसा ह्या एक्टान स्पीकर सर वेन वी टॉक अबाउट अ युनीक कल्चर हेरिटेज कुझीन वी डू नॉट हॅव एनीथींग दॅट वी कॅन डू टू सपोर्ट दीस एक्टिविटीज स्पीकर सर नवे टुरिझम एक्टिविटीज सुरू झाल्यो खऱ्यो पूण नवे टुरिझम एक्टिविटीज तांकां प्रोविजन ऑफ रजिस्ट्रेशन वीथ डिपार्टमेंट टुरिझम ना
ताज्या खातीर मॉनिटरिंग आणि सर्विस स्टँडर्डायझेशन आमच्याकडे जायना. आता ह्यो सगळ्यो गजाली जातकच स्पीकर सर, तर टुरिझम पॉलिसी प्रमाणे 2021 नोव्हेंबर 2021 दे गोवा टुरिझम बोर्ड विच ही सेड इज ओनली ऑफ गव्हर्नमेंट. स्पीकर सर, आय वूड लाईक टू क्लॅरिफाय वन पार्ट दॅट गोवा टुरिझम बोर्ड वेअर चेअरमॅन इज ऑनरेबल CM कॉन्स्टिट्यूट्स ऑफ इक्वल मेंबर्स ऑफ द गव्हर्नमेंट अँड द इंडस्ट्री. इंडस्ट्रीचे स राव मरे येता मरे येता न्ही इंडस्ट्रीचे स विचार राव मरे इंडस्ट्रीचे स मेंबर स्पीकर सर आणि एक्सपर्ट्स इंडस्ट्री एक्सपर्ट चार असे 10 जण ते आणि आमचे 10 जण म्हणून आणि CM ही हेड्स इट 21 मेंबरची कमिटी असा विथ विच गोवा टुरिझम बोर्डाच्या मागीर एम्पावर्ड कमिटीज असा चार अगेन हॅविंग इक्वल रिप्रेझेंटेशन हॅविंग इक्वल रिप्रेझेंटेशन ऑफ इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट. आता येता स्पीकर सर नालसाराचेर. स्पीकर सर ताणें पयलो मोडलो ताणें शब्द की वी आर स्पेंडींग 1.37 crores. इट इज बिल्ड चेक माय स्पीकर सर द होल एस्टिमेट राव मरे स्पीकर सर ताणें उलयलो म्हाका उलोवंक दी न्ही मागीर तूं उलय मरे लेट मी टॉक. 1.37 crore म्हणलो स्पीकर सर 2021 जेन्ना हे विषय सुरू झाले त्यांना ही युनिव्हर्सिटी हू हॅज ऑलरेडी गॉट द एक्सपर्टीज ऑफ डुईंग सेंट्रलाइज लॉज पूर्ण देशांत स्पीकर सर तीनूच आमच्यो एजन्सीज आसा लायक दीस 3 or 4 युनिव्हर्सिटीज हू आर एक्सपर्ट्स इन ड्राफ्टिंग सच लॉज. वेन नालसर केम एन मेट द टुरिझम सेक्रेटरी देन इन 2021 द होल प्रोपोजल वॉज स्पीकर सर टू स्टडी गोवा दमन एंड दीव रजिस्ट्रेशन टुरिस्ट ट्रेड ऍक्ट गोवा रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड अमेंडमेंट ऍक्ट 2019 द रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड रुल्स 85 एंड फॉर्म देअर अंडर 2021 अमेंडमेंट टू गोवा दमन एंड दीव रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड ऍक्ट रुल्स 1985 एंड कॉरिजेंडन टू द सेम द गोवा टुरिस्ट प्लेसिस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 2001 द टुरिझम शेक पॉलिसी 19-22 वॉटर स्पोर्ट्स पॉलिसी 2012-2013 टुरिझम पॉलिसी 2021 आणि गोवा बोट राईड्स अँड वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज 2003 तुझ्या ॲनेक्शनात दिला. हा हे सगळे जे गॅप्स आयडेंटिफाय केले स्पीकर सर ताज्या खातीर वी निडेड अ एजन्सी टू कम ऑन बोर्ड अँड डू अ लेजिस्लेटीव ड्राफ्टिंग. जेन्ना विषय आम्ही लॉ डिपार्टमेंटाकडे घेतलो लॉ डिपार्टमेंटान सांगले ड्राफ्टिंग दे वील नॉट डू द लॉ लेट डेम कम विथ अ रिपोर्ट. आता युनिव्हर्सिटीज विच आर स्पेशलायज्ड इन दीस जॉब स्पीकर सर तातूंत आमच्या नालसरान मर्चंट शिपींग बील 2021 तांणी ऑलरेडी केलां सेंटराचे एपॉयंटमेंट लॅटर स्पीकर सर तांकां ऑलरेडी मिनिस्टर ऑफ शिपींग गव्हर्मेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली पोर्ट्स बिलाक तांणी ड्राफ्ट केल्ले आसा. मरीन एड टू नेव्हिगेशन ऍक्ट 2021 आनी सबऑर्डिनेट लेजिस्लेशन तांणी केल्लें आसा. दीस आर एक्सपर्ट्स एन्ड इट इज अ युनिव्हर्सिटी is a university which is only having law as a part and doing services to states and center. This is one of them specialized in these activities. Jenna te goya yon tanka ye dile speaker sir and they gave us the whole part of it. That is the time we went for nomination purpose. Nomination karta asana 1.37 crores ni, it is just 35 lakhs of the whole thing. Tatun 35 lakhs speaker sir, tajo hai break up tuka dita hon. 8 lakh ताणें ओपेक्स म्हणजे येवपाचे सिटींग फीज ते सेपरेट दवरल्या. ना 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 यू वील गेट आन्सर टू युअर थिंग्स. तू 1.37 क्रोज म्हणलं पण तू जितले एका 4-5 प्रश्न विचारला तो आन्सर इतले जाता इतले जो प्रश्न विचारला ताचे उत्तर एक मिनिट आय वील प्लेस here that speaker what I said, sir, phase 1 was 35 lakhs plus taxes and what was phase 2 because sir phase 1 was 35 lakhs plus taxes amounting to 41 yes, lakhs okay. And plus 8 lakhs plus 8 lakhs of operational phase 2 speaker sir अजून पर्यंत फायनान्शियल कोड घेऊकू ना फायनान्शियल आम्ही फायनलाइज करू ना. फेज 2 आय हॅव इट इन योर एनेक्स इट सेज 91 लाखस आय विल गिव इट प्लेस इट हियर. फेज 1 मेक्स दिस टुरिझम बिल कम इन द हाउस. Phase 2 talks about only drafting of the rules speaker and any sir, amendment to the okay, rule which is the type of rule which is concerned speaker sir. Yes, okay, okay. 2.8 lakhs to 4.8 lakhs per amendment of the rule is the amount which we are supposed to pay. Second sub question vichar kon sir one you got the figure for 1 crore 37 lakhs boss re I will give you the figure I have it here
स्पीकर एक एक लक्षात जा तू एका प्रश्नान जर 10 प्रश्न विचारले जर जात नाही ताका उत्तर दिले सारखे सारखे हे सारखे हे कोण माता सारखे फार येस एक प्रश्न विचार एक उत्तर 10 प्रश्न विचार एक उत्तर आता यू जस्ट सेड दैट दे आर स्पेशलाइज्ड पीपल नालसार व्हाटएवर एज नालसार ओके एंजा विचार विचार Annexure D, page 8-9 in the 93rd meeting of Goa Tourism Board. Yeah, meeting ek speaker sir, 15 December 2022. If you look at the minutes, ye reply am kalo dile, but I raat achila. Kit achil ten sangat tuka. I quote from the minutes. The minute says, drafting of acts or laws cannot be outsourced to external private agency. This particular was in your department, this is what you are saying that your law put you draft, but your department has told you. 1 minute, boss, mache boss. Speaker, sir, my question is why was the drafting of this law or bill was outsourced due to this agency despite Goa Tourism Board and Dille, contrary Dille? I'll read it. It is said, when the proposal was referred to government for consideration, it was opined that drafting of acts and laws cannot be outsourced to any external private legal agency. This is part of your annexure. So you are saying they are specialists, but the department itself said that they are not. They are from Hyderabad. One second. They must be into drafting merchant bills and whatever. In the past, inga bill padahle because sir, Karnataka cha munshan going bill draft kela tourism policy 2020. And it had is miserably failed. Because sir, don minta ulya, to bullet raat laga aau ulo. Oye re, baba, aau, maache boss re, boss re. Chal mare prashna. Kiti a disturb ko to. Tujhe prashna vichar mein itka. Don minta ulya, paga, kiti a prashna vichar. Ramayan, Mahabharat, Sanjabisha prashna vichar. रामायण अरे हाँ तुम सारे एजे माल मारे प्रश्न विचार स्पीकर सर चोयल्यार हिंगा आय बिलीव यू हॅव यूज द वर्ड इन युअर थिंग दॅट दे आर टेकन फॉर लेजिस्लेटिव्ह रिसर्च पॉलिसी असिस्टन्स फॉर अपडेटिंग अँड कन्सॉलिडेटिंग लेजिस्लेटिव फ्रेमवर्क दीस स्पीकर सर हितून सारखे क्लियर कट It is absolutely clear cut that when the tourism department itself had said that you cannot get them on board, number one, speaker sir, you are playing just with these words. Goa speaker sir, bill, point of order, tourism board and sanguna, law department and sangile. Speaker sir, noting checker. Speaker sir, it yet ain't discussed the tourism department a meeting. Speaker sir, Nalsar was approved from Goa Tourism Board itself. Speaker sir, in 2021, agenda padha is for 2021 November ache card ani pae. Are when law said no, how did you take it? Because specific prashna vichar par specialist duge muncha adu so ha ka sohay zale sir sohay kona zale ek sohay zale dongra cha adutan hunir sokpati zale sohay ka manje manje bas basu dongar pokrun hunir sokpati sohay zale leader opposition manje manje vibhag jaye because sir tujo prashna vichar pae bodoi simple prashna kida sa ek bosoi अजेंडा फॉर जे थर्ड मीटिंग ऑफ द गोवा टूरिज्म बोर्ड हेल्ड ऑन 15 December 2022 at 11 AM स्पीकर सर एजीएस जरी तो चोयल्यार प्रश्न किदें आसा वेळ संपला स्पीकर सर किदें फकडा चलेले प्रश्न विचारता नंबर एक सर उत्तर दिवपाचो स्पीकर सर ताजो प्रश्न सादो आसा सर अजेंडा नंबर एट आई एम ऑन माय फीट तुम्हें सांगले प्रमाणे हा बघा नंबर एट ओ किती गुणायता माचे राव सर प्रश्न हा की स्पेसिफिक प्रश्न विचार ना सर एवरी डिपार्टमेंट हैज इट्स ओन द टूरिज्म डिपार्टमेंट इटसेल्फ हैज सेड दैट द प्रपोजल वाज रेफर्ड टू द गवर्नमेंट फॉर कंसीडरेशन एंड इट वाज ओपाइंड that drafting of because laws because 1 minute ulla kide ho bhashana vasta cannot be bhashana allow me to express prashna kada duka taka bas sang aaj ye inga aaj tourism department acha navan
आज हैदराबाद मनीष हाटा ये मुनी सिंह श्री प्रेमन जेट स्पीकर सर जिरोवर व्हाट आर यू टॉकिंग प्रेमन जेट व्हेन योर डिपार्टमेंट स्पीकर सर योर डिपार्टमेंट जन्ना मी जन्ना शिकाल कहता नीति नीति का लंगा सप्ताह दो जोगिया बोसिंग है सेड हियर इन योर शिकाल लंगा सप्ताह वेयर इज द क्वेश्चन निमंत्री ठीक मत मन पर विचार शिकाल लंगा सप्ताह ऑल फॉर हाफ एन आवर डिस्कशन प्रेमन जेट प्रेमन जेट स्पीकर सर अरे बाबा शिकोन एले आम्ही तुम चोट शिकोन नाही शिकोन एले साधे तू बिना का बोस पोजिशन लीडर बसून घ्या दोघीजण बसून घ्यात प्रवीण शेठ सर श्रीकाल सोपलो हियर एंड एंग्जायटी इन द माइंड्स ऑफ पीपल स्पेशली पेशंट सफरिंग फ्रॉम लिवर सिकनेस द पेशंट व्हेन रिफर टू जीएमसी अफेक्टेड विथ द लिवर सिकनेस आर नॉट गेटिंग प्रॉपर ट्रीटमेंट डायरेक्टिंग देम टू रिफर देअर केसेस टू प्रायव्हेट हॉस्पिटल since there is no liver specialist doctor in GMC the patient under poverty line are not afford to take treatment in private hospital due to high cost of fees and the medication resulting patient without treatment lost their lives which is a grave concern since GMC is running on top reputation under the able hands of our honorable health minister and therefore demand and request the honorable health minister to kindly look into the matter to provide liver specialist doctor in GMC to relieve the fear and anxiety in the minds of patients in public interest because mananiya mantri mukhyamantri ad answer do just because note it how paita shri alex lawrence speaker sir paradox of interest free loan by GEDC stamp paper I think students the attention of the house is drawn regards that student community and their parents need to execute one scheme bond on stamp paper worth 1.6% of the amount sanctioned on the interest free loan by the Goa Education Development Corporation to pursue higher education in India and abroad in the case of study of loan about 8 lakhs are sanctioned for these students need to shell out 12,800 rupees on stamp paper this is besides the 500 rupees as processing fee and other legal fees the total of it comes to 13,330 the action government intends to take to refund the aforesaid stamp paper worth 1.6% of the loan sanction as it is assistance and blessings from these affected students this is a issue of stamp paper charged on a loan if the government could come and waive off and help the student sir I'll check karta te education loan je burge geta tancha khatir to mhanta to but av tari sudha av sagla uniform sagla burge ekuj ye aspak da av check karta sir shri sangalav amonkar speaker sir attention of the house is drawn to the fact that Sri Damodar Bhajani Sapta at Vasco is completing its 125 glorious year this year. Vasco Sapta is not just a fair or a religious affair, but has deep religious, cultural and social relevance to the port town and has become a part of Goa cultural identity. It has connected communities and has become a reference point for 100 of temples in the state to start the practice of Bhajani Sapta in their villages. It is a request to accord Vasco Bhajani Sapta the official status of cultural festival of Goa as it completes historic milestone of 125 years and allot generous grants for organizing of the sapta for celebrating its gender steps government intend to take in this regard noted speaker sir speaker sir amje muddam sangpak sutta aichan amcha sapta start hata vasco cho ani 125 va sagle amcha amdaran saglyang kaligang amche 10 tarike दामबाबाचे
आशीर्वाद घेवपाक लागून सगळ्यांक इनवाईट करया. श्री कृष सिल्वा. स्पीकर सर, अटेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड एज इन द माइंड्स ऑफ पीपल ऑफ मरमांगुवा तालुका एंड रेजिडेंट कॉलोनीज सराउंडिंग द दाबोली एअरपोर्ट ड्यू टू द एनफोर्समेंट ऑफ ऑब्टेनिंग एनओसी फ्रॉम नेव्ही फॉर एनी एंड ऑल कंस्ट्रक्शन इवन इंटरनल चेंजेस इन एक्झिस्टिंग स्ट्रक्चर बिसाइड द डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन रेजिडेंट्स एंड लोकल बिझनेसेस एंड द इकॉनॉमी इवन द फंक्शनिंग ऑफ पंचायत एंड म्युनिसिपालिटी इज सिरियसली अफेक्टेड बाय दिस आर्बिट्ररी एंड अनरिजनेबल रिस्ट्रिक्शन स्टेप्स टेकन इंटेंडेड टू बी टेकन बाय द गव्हर्नमेंट टू रिझॉल्व द इश्यू. श्री युरियल नोटेड. स्पीकर सर, अटेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड्स एज इन द माइंड्स ऑफ स्टूडेंट्स एज गोवा युनिव्हर्सिटी has failed to process, update and deliver the mark sheets of students in time, consequently affecting the students here and also their career. Mr. Esley D'Souza, a resident of Kunkolim, has graduated from CES in the year 23. In 22, due to personal difficulty, he could not answer a 15 marks geography practical on the scheduled date, but he however answered it in the very next month and cleared the paper. University failed to update his mark sheet despite numerous letters from the Kunkolim College and several visits to the university since 2022. On 29th July 2024, a legal notice was issued to the university which was received on 30th July 2024. And immediately within few hours of the notice received, they handed over the updated mark sheet. Mr. Esley D'Souza wishes to pursue law, but his admission in law is unlikely to happen. As mentioned by the college administration, since he furnished updated mark sheet after the stipulated time period, by then the seats were already full. It is noted that he scored 70 in the GUCL 80 marks exam and also graduated with marks more than required to get the admissions in law. Hence, it was due failure of Goa University to issue the updated mark sheet in time. This boy has to waste a whole year in getting admissions in professional colleges. It has been seen that there are 20, more than 20 law aspirants who are facing the same problem. It is the problem of the university that the mark sheet time time adil namo the admission zalna, his scores were high. And after sending in them a legal notice, they gave it immediately. For more than a year, they kept it pending. So, Ejir Mukhel Mandri Tui Magadista, you have to sort this. There are about 20 of these law students. Yes. How will you sort it? You tell me. स्पीकर सर, हांव पयलीं युनिवर्सिटीनी लॉ कॉलेज दोगांय कडेन उलयता आनी मागीर त्या उपरांत एडमिशन मातशें कोण दिना. सेक्रेटरी एड्युकेशनाक हांव हें करता. इट इज नॉट जनगा शेट्टी. 20 साला तो म्हणटा कसो रिझॉल्व करपाचो पळयता. येस, डॉक्टर जनगा शेट्टी. दिस इज टू ब्रिंग टू द अटेंशन ऑफ द हाऊस दॅट देर इज इनक्रिझिंग फियर, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी अँड अप्रिहेन्शन इन द माइंड ऑफ थाउजंड्स ऑफ people of Goa who are working in government department on contractual basis, bar work charge basis or any other contractual service arrangement in various government department. Example, meter reader for public work and electricity, teacher and teachers in school, technical institute, ITI, polytechnic, etc. Some of them have been in service to the government department for many years. Their request to regularize their service and get absorbed in the government department. Request the government to come up with a comprehensive plan to regularize such contractual staff by the end of this financial year. Contractual khub asa te. Speaker sir, by rule ami je contractual staff khatir asa pani te ka ta already leave divpak suruvat kela, baki je sagle benefit divpak suruvat kela, and according to the supreme court guideline te ka ami confirm karu shakana, but jitke jata tikke benefits je apai te sagle benefits ami te ka dita. Thank you. Ji Tarulkar Shree. Speaker sir, the attention of the house is drawn to the widespread damage of crops in Mandre constituency due to the recent incessant rains which has left farmers in the state of disaster and anxiety. The extent of damage is immense, resulting in a huge loss for the farmers. The farmers require urgent assistance to compensate for their loss. The immediate step government intends to take in this regards. Yes. Shri Rudra Fernandez. Yes, sir. Goyang चाळीसी कॉन्स्टिट्युएंसी नो मांद्रे आनी बाकीचे कॉन्स्टिट्युएंसी जे आसा सरकारान सगळ्यांची पळय लॉस जाला जावं कुळागरां शेतां सगळें आमी गोंय एक तूं एकच हें करता आमकां 40 लागता आनी सीएमान सांगलां आमी तेंकां गणेश चतुर्थीचे पयलू तेंकां कितें दिवपाचें आमी सगळें दितले म्हणून. डोंट वरी. थँक्यू थँक्यू. येस
Sri Rudra Fernandes. There is an anxiety in the minds of the people of Santa Cruz as the age-old arc culvert at Bondir Junction near Merce Santa Cruz underpass has been buried under the National Highway number 66 service road, hereby blocking the waterway. What plans does the government have to resolve the same? Speaker sir, inga ek old culvert aslo khup adlo putkish time aylo teja oilan speaker sir ata service road ilela karanak lagon to chak up zala ani ube dandar mundar inga fatlan cheta ha ti stagnant zala te udik ani te tor ata kori na zala udik tika kustele takala magta sema kode मशे ते बरेले बेगीच्या बेगी तर झाले झाले आमच्या लोकांक बऱ्याक पडले आणि तो कलवट मातसो व्हडलोच बांधतो कित्याक ऑपोजिट साईडीच्या एक व्हडली पाईपलाईन गेल्ली हा ते पाईपलाईनला मातशे सीएमान घेऊचे स्पीकर सर ऑफ पीडब्ल्यूडी सांगता श्रीवंजी वेगस थँक्यू स्पीकर सर अटेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड्स देर इज फिअर अँड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ विलेजर्स अँड द पीपल ऑफ पाशेको वाडो इन माजोर्दा अँड फ्रान्सिस पेरेरा वाडो इन उतोर्दा due to both Majorda and Utorda beaches being neglected. These are iconic beaches and places of tourist attraction. And now the entrance of both the beaches are in pathetic condition and no proper access. So people have to access the beach by passing through almost knee-length water, due to which local shack owners have to spend their own money to prepare temporary wooden bridges every year to make access for locals as well as for the tourists. No illumination as the mast doesn't function, leaving the area unsafe during late evening hours. Steps the government intends to take to bring peace in the minds of local villagers of Majorda and Utorda. Speaker, engineer ekda utun polopak laita sang tume. Yes, shok prastav sabhagrahan devarta. Sergei's father Francis de Brito he ek adarani vyaktimatva saitik paryavaran karyakarte ani ya या त्यांच्या समाजसेवेचे एक आदरणीय सदस्य. त्याने आपली जीण समाजाच्या सेवेखातीर तसेच साहित्य आणि पर्यावरण संवर्धना खातीर ओकली तांकां मरण आयले आसा. सर्गेस डॉक्टर हरिचंद नागवेकर नामनेचे अर्थशास्त्रज्ञ संशोधक शिक्षक लेखक पत्रकार तसेच कोंकणी भाषेचे आणि संस्कृतीचे प्रस्तावक हांकां मरण आयले आसा. सर्गेस श्री पिटे बारेटो जी एक्स एस जी टी एअरफोर्स तांकां भारत पाकिस्तान युद्धांत तांणी केल्ल्या सेवे खातीर तांकां सेना सेवा मेडल आनी रक्षा मेडल फावो जाल्लें आसा. ते आमदार वेंजी वेगस हांचे मांव आसात. शोक प्रस्ताव आमी सभाघरांत एकमतान मानून घेवयात. एक मिनीट तांकां श्रद्धांजली दिवया. सभागृहांत अभिनंदनाचे प्रस्ताव दवरता. हे सभागृह ॲडवोकेट जनरल ॲडवोकेट देविदास पांगम आदले ॲडवोकेट जनरल आणि हडणेचे आमदार ॲडवोकेट कार्लोस अल्वारीस फेरेरा आदले JMFC आणि सिव्हिल कोर्टचे जज आणि संविधानिक तज्ज्ञ ॲडवोकेट क्लिफर्ड कुतिनो पर्यावरणवादी ॲडवोकेट आणि गोवा फाउंडचे सहसंस्थापक पद्मश्री नॉर्मा अल्वारीस आणि ॲडवोकेट संदेश पडियार हांचे मुंबय न्यायालयाचे सिनियर ॲडवोकेट म्हणून नेमणूक झाले उदा त्यांचे अभिनंदन करता. हे सभागृह मान्य विरोधी पक्षनेते युरी आरिमो हांकां बेस्ट लेजिस्लेचर अवॉर्ड फावो झाले त्यांचे अभिनंदन करता. हे सभागृह आमदार डॉक्टर दिव्या राणे हांकां बेस्ट इमर्जींग पॉलिटिशियन अवॉर्ड फावो झाले बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह कुमारी मनू भास्कर हांचे पॅरीस ऑलिंपिक 2024 10 mm पिस्तोल प्रकारांत कांस्य पदक मेळिल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. शुटिंगाक तांकां प्रकारांत ऑलिंपिकांत पदक मेळोवपी ही पयलीच बायल मनीस आसा.
हे सभागृह कुमारी मनु भास्कर आणि सरबजोत सिंग हांचे पॅरीस ऑलिंपिक 2024 हांकां 10 एयर पिस्तॉल विंगड समिश्र पंगडाक प्रकारांत कांस्य पदक मेळ्ळे बद्दल तांचे अभिनंदन करतात. हे सभागृह कुमारी विनेश फोगाट हांचे पॅरीस ऑलिंपिक सर्तेंत 2024 हांगा कुस्ती प्रकारांत अंतीम फेरीत पावपी पयली भारतीय महिला जाल्ल्या बद्दल तांचे अभिनंदन करता. तिंका रावपी पदक निश्चित जाल्लें आसा. हे अंतीम फेरीत स्वर्ण पदक खातीर तांची तांणी खेळ्ळी. हे सभागृह स्वप्नी कुसाळे हांचे पॅरीस ऑलिंपिक 2024 हांगा 50 पिस्तॉल प्रकारांत कांस्य पदक मेळ्ळे बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह कुडचडेचे डॉक्टर सतीश कुडचडकर नामनेचे लॅप्रोस्कोपीक सर्जन आनी तेन्ना तो बहुआयामी व्यक्तिमत्व तांकां बिधनचंद्र रॉय पुरस्कार 2024 फावो जाल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह फादर जॉर्ज क्वारडोज हांची कुडचडेच्या नोवार खाजनाचो भात शेतींत रुपांतर करपाचो एक अभिनव प्रयोग करून यशस्वी केल्ल्या बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह श्री साईनाथ सोमनाथ उस्कईकर हांचे ऑक्टोबर 2024 काजन रशिया हांगा जावपी शॉर्ट फिल्म सर्ते खातीर तांणी द मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड रिपब्लीक तातरस्तान आनी निवड जाल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. ह्या स्पर्धे खातीर तांणी निवड जाल्ले एकमेव तांचे भारतीय जावन आसात. हे सभागृह श्री शिवानंद दाबोळकर हांगा संगीत क्षेत्रांत बालगंधर्व संगीत रसीक मंडळ पुणे हांचे कडल्यान भास्कर बुवा बक्ले पुरस्कार फावो जाल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह महादेव हरमलकर हांगा नाट्य लेखन आनी संगीत क्षेत्रांत बालगंधर्व संगीत रसीक मंडळ पुणे हांचे कडच्यान अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार फावो जाल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. हे सभागृह कुमारी तानसी केरकर आनी कुमार सर्वेद गांवकर हांकां ट्युरिजम एम्बेसेडर युनिवर्स कॉम्पिटिशन मलेशिया हांगा वर्ल्ड किड्स प्रिन्सेस एंड प्रिन्स अवॉर्ड फावो जाल्ले बद्दल तांचे अभिनंदन करता. आमी ह्या स्पीकर सर प्रबल विश्वास सावंत हाचो बीच हॉलीबॉल इन फॉर इंडियन युनिवर्सिटी बीच हॉलीबॉल टीम हातूंत सिलेक्ट जाल्ल्या बद्दल ताजे अभिनंदन करता. आनी त्याच बरोबर आमची खांडोळा गव्हर्मेंट कॉलेज हांची टीम तांकां नॅक ग्रेडिशन जाल्ल्या बद्दल तांचे अभिनंदन हांचो प्रस्ताव मानून घेतात. अभिनयाचो प्रस्ताव आमी एकमतान तांकां आमी धाडून दितात. पेपर्स टू बी लेट माननीय मुख्यमंत्री सर I lay on the table of the house the paper shown against my name in today's list of business. Next Atan Simonsrat. Sir, I lay on the table of the house the paper shown against my name in today's list of business. Calling attention Sri Sankalp Amunkar. Speaker sir, attention of the house is drawn on the plight of the people of Murmugao constituency. Due to irregular PWD water supply for many days, due to which people are facing a lot of hardship and inconvenience. Sometimes there is no water for continuously for 3-4 days. At times there is water for just 1 or 2 hours, but with low pressure as a result. People residing in the higher altitude do not get water at all. The step government intend to take in this regard. Sir, water supply to the Marmagao constituency and 3 constituencies of the Marmagao taluka maintained by the MBR at Vanna. The supply from the 160 MLD WTP and 100 MLD WTP at Salavli as well as from 10 MLD pressure filter at QLM. The requirement of the Marmagao constituency is 12 MLD. There are the 3,542 numbers of the water connection in Marmagao constituency. 3,426 domestic and 116 non-domestic. The present supply level is 135 to 200 LPCD and against of the stipulated 135 LPCD as per norms. The present supply hours is varies from 2 to 4 hours in upper area Sada and up to the 12 hours in the lower area Baina. There are no major complaints regarding the water shortage recently except the few localized complaints and which are mainly due to the corrugated services connection pipeline or services pipeline leakages etc. All such complaints are attended immediately. The department has created a lot of storage facilities along with the pumping arrangements for the people residing in the higher
altitude of the Sada and surrounding areas. The details are, are as under. 5,000 to 300 cubic meter capacity GLR at PHE complex Sada, 650 and 150 cubic meter capacity OHR at PHE complex Sada, two numbers of the 800 cubic meter capacity GLR opposite to sub jail Sada, 650 cubic meter capacity OHR opposite sub jail Sada, 300 cubic meter capacity GLR at Midland Sada. In addition to above, two more ground level reservoir of 800 cubic meter capacity will be constructed shortly, for which the tender formalities are already completed. In order to improve the water supply system of the Marmagoa constituency and other part of the South Goa, the construction of the 100 MLD WTP at Shell Dam, Sangam and under the SWSP is in progress. Additionally, the construction of the 20,000 cubic capacity MBR in progress at Venna. All those works and will be facilitated providing the additional water to the Marmagoa constituency and other constituencies of the Marmagoa Taluka and surrounding areas. Thank you, Speaker, sir. Speaker, sir, CMN, Honorable Chief Minister, and Jansa Dila, the Barubara, sir, but Speaker, sir, Mudam Sangpak Sutta, Udak Munda, a basic need, Amchasagla Lokang Lagun. And Kara, Speaker, sir, जे आमचे मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन स्पेशली आमचे जे बोगदा एरिया जेटी एरिया सडा एरिया हर्बर आणि देस्तेरो म्हणता पळय हांगा उदकाक लागून हे लोकांक खूप म्हणल्यार खूप त्रास जाता. आता स्पीकर सर म्हाका जे प्रमाणे उत्तर मेळ्ळा त्या प्रमाणे सांगलेले आसा की तेंच्यांनी मान्य केल्लें आसा की एक दोन वरांक लागून उदक येता केन्ना केन्ना चार वरांक ना सर फक्त एक वर ते दोन वर तेजे वयर उदक थंय मेळना ते बीन फातोडीचेर सकाळचे संक सुमार संक ते सात पर्यंत या साडेसात पर्यंत आमकां उदक सप्लाय मेळटा फूल सडा जेटीर बोगद्याचेर हर्बर आनी तेजे उपरांत उदक म्हणटा तें मेळना. पयलीं बायणां 12 वरां उदक येतालें आतां बायणां सुद्दां उदक आमकां फक्त 2 वरां येता. सो आयज अशी परिस्थिती जावन पडलेली आसा आनी फाटल्या दिसान दिसान दीस हो प्रोब्लम वाडत आसा. पयलीं तरी इतलो उदकाचो प्रोब्लम नासलो बट ह्या दिसांनी चडूच वाडपाक लागलेलो आसा. जेन्ना जेन्ना आमी पी डब्ल्यू डी इंजिनियराक मेळटा तेंचे कडेन उलयता लोक वचून मेळटा जाल्यार तेंचे एकूच आमकां आन्सर आसता जे एक्सक्यूज दिता ते कित्याक आमकां लॅस वॉटर आमी रिसीव केले फ्रॉम एम बी आर एट वेर्णा एन्ड हिन्स लॅस वॉटर इज मुरमगोवा तेज्या लागून कमी उदक मेळ्ळा नाजाल्यार आमकां एक्सक्यूज दिता पावर फेलियर जाला एट सालोलेम डॅमा कडेन ऑर वेर्णा तेज्या लागून उदक पंप करपाक मेळना. हांव म्हणटा कितें जर उदक पंप करपाक लायट वयता तुमची जाल्यार हांव ऑनरेबल पी डब्ल्यू डी मिनिस्टराक सांगपाक सोदता कितें थोडे जनरेटरच्या भितर इनवेस्ट करुया ते जनरेटर लायट ना जाल्यार एटलिस्ट जनरेटरान तरी पंप करपाक मेळटले. स्पिकर सर खरेंच तुमकां सांगता तीन चार चार दीस लोकांक थंय उदक ना लोक खरेंच त्रासान आसा थंयसर कित्याक ते उदकाक लागून खूब प्रॉब्लम फेस जावपाक लागलेलो आसा. आनी आयज मुरमगोवा म्हणटा ते कितें आमकां मेन म्हणटा तो स्पॉट आसा तो वेर्णा थंयसून आमकां दाबोली उदक सप्लाय जाता कुट्टाय जाता वास्को जाता मुरमगोवा आनी मुरमगोवा लास्ट पडटा इट इज द टेल ऑफ दॅट तालुका. सो लास्टाक आसल्या कारणान आमकां थंयसर सगळे कडेन उदक पावता म्हणल्यार मुरमगोवा उदकूच पावना हे सगळे जाण पंप आवट करून सगळे कॉन्स्टिट्युएंसी वता. मुरमगोवा इज ऑलवेज शॉर्टेज ऑफ वॉटर. आयज अख्ख्या तालुकाक जी उदक लागता मुरमगोवा तालुकान इट इज ऑलमोस्ट 82-85 एम एल डी जे आमकां लागता थंयसर बट तितलें आमकां उदक थंय मेळना. आनी जे हिसपान आमच्या ऑनरेबल मिनिस्टरान सांगलेले आसा एकूच मिनट स्पिकर सर हे सगळ्यांक इम्पॉर्टंट आसा आमकां जो ट्विन 100 क्युबीक मिटर ग्रावंड लेवल रिजर्वर जो येवपाचो आसलेलो 2 वर्सां जालीं आमी हेज्या फाटल्यान लागलेले आसा. हांव मागतां मिनिस्टरा कडेन हो बेगीनच्या बेगीन हो जर आमचो एक ट्विन 100 क्युबीक मिटर ग्रावंड रिजर्वर जर सड्याचेर जालो जाल्यार म्हाका दिसता आमचो थोडो इशू आसा उदकाचो हो सॉर्ट आवट जातलो तेज्या लागून हांव मागतां हेजेर मातशे बेगीनच्या बेगीन एक्शन घेवची म्हणून स्पिकर सर. And concern towards my colleague Bab Sankalp because maksada Marmagoa port aha ani ye gorje je ani hau shipping background makai uske jata sada mutte ka putan ne koria. So maksada his demand should be fulfilled and he should be given priorities because sir kidyak he is more important. Okay ani maksada kidya important te kolle saglyanku kidya important to so tege fulfill korchi demand and before the next budget session tege constituency and Marmagoa portant ani te jagyar udo favo korche speaker sir. Dhanyawad. स्पीकर सर स्पीकर सर
सीएम सरान आतां आन्सर दिला की आमचे रिजर्वर जे कोर्तालीं आसा थंयसर काम चालू, हांवें ती सायडीन वचून पयलां आनी ती काम चालू आसा. म्हाका इतलें विचारपाक जाय, हो रिजर्वर 800 क्युबीक मिटर जो येता तो आमच्या कोर्तालीम कॉन्स्टिट्युएंसीन हो मुरुगांव तालुका हो सफिशियंट आसा? ना ना सर, सर ते सांगता तो 800 क्युबीक मिटर तो मुरमगांव फक्त आमच्या लागून वेर्णा लागून सर तो तुमचो ऑलरेडी 10,000 आसा तो 20,000 जावपाचो आसा सर थंयसर. सो तो 20,000 काम चालू आसा, तो बेगीनच्या बेगीन स्टार्ट जालो आसता आख्खे तालुका घेचो बेनिफीट. आनी मंत्री मुख्यमंत्री एकदां रिझॉल्व करा तांचे प्रस्न दे. स्पीकर सर, थर्ड टायम डिस्कशन जाला ते. आमदार वेंजीबाब संकल्पाक खूपच मोग दाखयता. स्पीकर सर, स्पीकर सर, स्पीकर सर, वेंदीबास वेंदीबास बस 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 वेंदीबास बस बसून गे. बस तू बस रे सांगता, बस रे तू वेंदीबास बस बसून गे. अरे बस तू वेंदी वेगस बसून गे. तुझा डेव्हलपमेंट झाला मरे, झाला काय ना? ओके ऑनरेबल 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 चीफ मिनिस्टरान जे आयज आमच्या मुरमा गोवान जे डेव्हलपमेंट झाला ते खूप झालेले असा. ते बाबतीत रोड्साच्या बाबतीत असा, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत असू, आमचे प्रायमरी हेल्थ सेंटर जो न्यू हॉस्पिटल येतात पण इट इज अ बीग अचिव्हमेंट फॉर द मुरमा गोवा कॉन्स्टिट्युएंसी. हेज्या व्हडलो म्हाका आणि कायच ना, सगळे मुरमा गोवाचे लोक एप्रिशिएट करतात इतलो व्हडलो आमकां थंयचो बेनिफीट मेळ्ळो. उदय उदय अरे घालताय. स्पीकर सर, आम्ही एकंदर जे आन्सर दिला तितून क्लियर कट मुरमा गोवा आणि मुरमा गोवा तालुका ह्या दोनूय हेज्या खातीर कशा पद्दतीत सोडयतो ते सांगला. बट आत्ता विचार करतलो तेजी जी ओवर ओएचआर जी आसा पळय न्ही ती 240 भरीत जाल्यार म्हाका दिसता तेजो विषय आनीक रिजॉल्व जावपाक शकता. हांव म्हज्या कन्सर्न वॉटर सप्लाय सीक इन्स्ट्रक्शन दिता की ताका पर्सनली मेळून खंयचो ओएचआर जो दोनदा भरपाचो पळय तो एकदां डिसायड करून, म्हणजे स्पेसिफिकली तेजो टेल एंड असल्या कारणान जो प्रॉब्लेम आसा पळय न्ही तो रिजॉल्व जातलो. बट एक आश्वस्त करता की मोठ्या प्रमाणात आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे चेंजीस करपाक घेतला स्पेशली इन द वॉटर सप्लाय ते जर वॉटर एकदाचे वॉटर कंप्लीट झाले काय आंतोनवाद बाबालोय बी प्रॉब्लेम सुट्टलो आणि संकल्पालोय बी वेंदीक त्यांची चिंता करपाची गरज ना, मुख्यमंत्री असा त्यांची चिंता करपा खातीर. यस सर, एक फक्त एक एक हांव जे ऍड करपा सोदता सी जायत ऑन दिस अश्युरन्स आय थिंक थर्ड टायम इट हॅज बीन बॉट आय एम नॉट क्रिटिसायझिंग बट वॉट एवर अश्युरन्सीस वी टुडे द लास्ट अश्युरन्सीस जे पण हांगा दिले नोटेड एंड वॉट एवर म्हाका दिसता चीफ मिनिस्टर शूड मेक नोट अदरवायज वी इज इट सी स्पीकर सर हे सगळे सेशनां जायत अश्युरन्स मेळ्ळे सर. हांवें म्हाजे सेक्रेटरी बसल्या भितर जे नोट करता ताज्या भायर हांवें सेक्रेटरी लेजिस्लेचराक शूड बी बिकॉज सगळ्यो डिपार्टमेंट वायज बरोवन काढून आमकां कन्सर्न मिनी म्हाका धाडून दी सो डेट आय मेक कॅन सीसी बी सेंड टू अस ऑल्सो द कन्सर्न एमएलएज ऑफ द इश्यूज रेज्ड उशी रेज केला तांकां धाडू इश्यू रेज्ड एंड जे अश्युरन्स दिला. नेक्स्ट कॉलिंग अटेंशन श्री श्री कृष्णा धाकर. कित्याक धाडून जाय तुज्या कडेन आसा रेज केला ते आता संकल्प उदकाचो ताज्या कडेन आसा उदकाचो जाले उदकां अर्थसंकल्पी अनुदान मागण्या वयली भासाभास आणि मतदान 15 दीस. आम्ही आता आजच्या दिसाच्यो अनुदान मागण्यो एकत्रितपणे घेऊया. मुख्यमंत्र्यान मागण्यो क्रमांक 5, 6, 17, 18, 21, 22, 23, 25, 26, 30 सभागृहात म्हणतो. स्पीकर सर, ऑन द रिकमेंडेशन ऑफ द ऑनरेबल गव्हर्नर आय वुड लाईक टू मूव डिमांड नंबर 5, 6, 17, 18, 21, 22, 23, 25, 26, 30 and 32. दिल्ल्या वळेरे क्रमांक संबंधित मागण्यांक सर्वश्रेश्री युरी आलेमांव, श्री क्रूज सिल्वा, वेंजे वेगस, विजय सरदेसाय, विरेश बोरकर आणि कार्लोस राणे आपल्या कपात सुचोवणे मांडच्यो. स्पीकर सर, आय वूड लाईक टू मूव कट मोशन्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन द सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 15. नेक्स्ट. Speaker sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 15. Speaker sir, I would like to move the cut motion listed against my name in the circulated list number 15. Sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 15. Next. Are kon bolta? स्पीकर सर, आज 8 पर्यंत म्हाका दिसता डिमांडाचेर उलोवपाक सोपोवपाक जाय. ताज्या उपरांत आमी बाकीचो गव्हर्मेंट बिझनेस हो 8:30 पर्यंत सोपोवन मागीर हे करूया. बुलेटीन घायला हा बुलेटीन
8 o'clock. सवा सातांक तुम्ही सोपयत जाल्यार म्हाका 45 मिनिट्स दिल्या पुरो, म्हणजे 8 hours तुगे आहाय तेंक मातशें उणो उलोवपा लाय. आमचें खूब कमी उलयताले. तुजें कितें जालां जाणा, तुमी 4 जाण अपोजिशन लिडर समजूंक लागले. एक न्हू, तुगे बारजा मुखेलमंत्री आहाय. अरे 4 जाण तुगे बारजा आहाय. स्पीकर साहब, 4 जाण ऑपोजिशन लिडर आज, 4 जाण मुखेलमंत्री आहाय. एक एकलो एक एक खात्या मुखेलमंत्री. हांगा सर कितें जालां, हांगा कॉम्पिटिशन सुरू आसा. तुमचे मदें कॉम्पिटिशन. सारकें चोय थिंगा सायडी बसून आहाय.